आरसीएफ सुफला दहावा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017 सुंदरशा गणेश वंदनेने कार्यक्रमाची मंगलमय अशी सुरुवात झालेली आहे. मंडळी, आज कृषी मित्रांच्या या कौतुक सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली आहे, याचा मला अतिशय आनंद होतोय. कारण मी सुद्धा एक आता शेतकरीण आहे. 10 वर्षापूर्वी आम्ही शेतीकडे वळलो आणि आमच्या गावाला आता आम्ही आनंदाचं शेत फुलवलेलं आहे. खोटं नाही, खरंच. शेतीतल्या या आनंदोत्सवात काही आंतरराष्ट्रीय संस्थांचे पुरस्कारही आता प्राप्त झालेले आहेत आणि आमचा उत्साह त्यामुळे वाढलेला आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात लागणारी मेहनत आणि त्यांना मिळणाऱ्या पुरस्कारांचं महत्त्व मी अतिशय चांगल्या रीतीने समजू शकते. म्हणूनच सर्वप्रथम दूरदर्शन सह्याद्री वाहिनी आणि आरसीएफ या दोघांचे मी मनापासून आभार मानते, कारण शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यामध्ये आणि त्यांना रसिकजनांच्या समोर आणण्यामध्ये या कौतुक सोहळ्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांच्या गजरात वळूया आपण आपल्या कौतुक सोहळ्याकडे. किती टाळ्या वाजल्यात मामा, बरं वाटलं बरं वाटलं. कौतुक करावं आपलं. एक मिनिट, तुम्ही कोण आहात? दाजी, दाजी म्हणतात त्यांनी. आणि तुम्ही दोघं कोणी आहे का तिकडे? यांना कोणी सोडलंय? तुम्ही कोण आहात? मी दाजी आहे, दाजी बोरगावून आलोय. आणि ह्या आजी नाही, माझी नाही, पावभाजी नाही दाजी माझी. बर तुम्ही बोरगाव, तुम्ही चोरगाव, तुम्हाला इथे सोडलं कोणी आणि बोरगावहून एवढ्या तुम्ही लांब कसे का आलात? काय आमच्या गावाला बोराचं पिकली येतो. तुम्ही किती बी बोर खा अजिबात बोर होणार नाही, म्हणून आम्ही बोरगाव हे नाव त्याला पडलं. आणि तुम्ही चोरगाव करे. चोरगाव म्हणजे आमच्या गावातली पोर आहेत ना, तर यांच्या गावातली बोर चोरत्या, म्हणून आमचं चोर. पण तुम्ही इथे का आलात? म्हणजे हा ना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कौतुकाचा सोहळा आहे. तुम्ही इथे असं कोणी येऊ शकत नाही? कोणी आहे का? यांना कोणी सोडलं? कोणी काय सोडलं काय बोलताय तुम्ही? आम्ही काय गावचे मेंढर वाटली का सोडायला? काहीतरी बोलताय. माफ करा, असं मी कसं म्हणेन ना तुम्हाला. पण काय, 9 वर्षात कोणाकोणाचा सन्मान केला याचा आपण आढावा घेणार आहोत. आता घ्यायचा का? पाहणार की? हित नको तिथे जाऊ आणि शेळ उभं राहू. बघत्या चला. 2 ऑक्टोबर 1972 मुंबई दूरदर्शनच्या एका लोकमाध्यमाच्या प्रसारणाचा आरंभ दिन. लोकशिक्षण आणि लोकजागरणाला प्राधान्य देऊन मुंबई दूरदर्शन सुरुवातीपासूनच आपल्या कार्यक्रमांची आखणी करत आला आहे. भारताचा कृषी प्रधान आणि ग्रामीण चेहरा महत्वाचा मानून मुंबई दूरदर्शनने कृषी आणि ग्रामविकास कार्यक्रमांची परंपरा कायम ठेवली आहे. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी मानून त्यांच्या प्रगती आणि विकासाला मदतगार ठरतील अशा भूसंधारण, पीक पद्धती, कृषी तंत्रज्ञान, कीड आणि खत व्यवस्थापन, जलसंधारण, सिंचन पद्धती अशा वेगवेगळ्या विषयांवर दूरदर्शन मुंबई केंद्रानं आजवर हजारो कार्यक्रम केले आहेत. आमची माती आमची माणसं आणि कृषी दर्शन या दूरदर्शनच्या कृषी विषयक कार्यक्रमांना शेतकरी मित्रांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्नांची उकल करणाऱ्या, त्यांना शेती संबंधीची परिपूर्ण माहिती देणाऱ्या गप्पा गोष्टींमुळे शहरी प्रेक्षकही मुंबई दूरदर्शनचा आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम आवडीनं पाहू लागला. 2000 साली मुंबई दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी सुरू झाली. कृषी कार्यक्रमांची उज्ज्वल परंपरा चालू ठेवत सह्याद्री वाहिनीनं शेतकऱ्यांशी असलेलं आपलं नातं अधिक दृढ केलं आणि कार्यक्रमांची कक्षा अधिक व्यापक केली. महाराष्ट्राच्या गावाखेड्यातील अनेक प्रयोगशील शेतकरी आपल्या कार्यकर्तृत्वानं कृषी क्षेत्र समृद्ध करण्याची कामगिरी सातत्यानं करीत आहेत. शेतीप्रमाणेच शेतीपूरक व्यवसायातही अनेकांनी आपल्या वेगळ्या कामाची मोहर उमटवली आहे. अशा कर्तृत्व संपन्न शेतकऱ्यांच्या यशोगाथा लाखो शेतकऱ्यांसमोर याव्यात म्हणून 9 वर्षांपूर्वी सह्याद्री वाहिनीनं
कृषी सन्मान पुरस्कार सोहळा सुरू केला. कृषी आणि कृषी संलग्न व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी शेतकऱ्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. सोहळ्याच्या आयोजनातील सामाजिक बांधिलकीची भावना जाणून प्रायोजक सुद्धा त्यांच्या परीने या कार्यक्रमाला बळ देतात. सह्याद्री वाहिनीच्या या कृषी सन्मान पुरस्काराला कृषी क्षेत्रात प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. तर सादर करीत आहोत आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात तो कार्यक्रम RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. एकदम झकास होता. मग या वर्षीचे पुरस्कार कोणाला मिळाले? तुम्हाला पण उत्सुकता आहे ना? पण मला त्यासाठी कार्यक्रम पुढे न्यावा लागेल. सांगा की कसं न्यायचं आहे? उचलून घेऊन जाते मी. असं नाही, त्यासाठी मी आहे, पण मला तो कार्यक्रम पुढे न्यावा लागेल बोलून. तुम्ही एक काम करता का, तुम्ही प्रेक्षकांमध्ये जाऊन बसता. प्रेक्षकांमध्ये जायला काही प्रश्न नाही, पण आम्ही एवढं लांब ना आलो ते आणि प्रेक्षकांमध्ये आम्हाला इथे बसायला कुठेतरी चालेल. नाही ना ताजी, बरोबर बोलतायत ना. प्रेक्षकांमध्ये जाऊन बसूया ना, या समजांची ओळख होईल ना आणि शेतीसाठीची माहिती बी कळेल. ते बरोबर म्हणलीस. मग आता तुम्ही बसता का समोर जाऊन? मला कार्यक्रम सुरू करायचा आहे पटकन. दहावा RCF सुफला सह्याद्री कृषी सन्मान 2017 या कौतुक सोहळ्याची नांदी करूया. त्यासाठी सर्वप्रथम मी मंचावर आमंत्रित करते मुंबई दूरदर्शनचे उपमहासंचालक आणि केंद्र प्रमुख शिवाजी फुलसुंदर यांना. मी शिवाजी फुलसुंदर यांना विनंती करते की त्यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत करावं. सर्वांचं हार्दिक स्वागत. आमचं कौतुक करण्यासाठी आणि आपल्या शेतकरी बांधवांचं कौतुक करण्यासाठी हे कृषी विभागातील माजी कुलगुरू अधिकारी आणि सध्याही असलेले कुलगुरू अधिकारी मुद्दाम उपस्थित राहिले, त्याबद्दल मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आभार मानतो. आपला शेतकरी अनेक संकटांना सामना करत न थकता न भागता संकट झेलत आपली शेती करत असतो. या प्रसंगी मला सुरेश भटांची एक अप्रतिम कविता आठवते. ते म्हणतात, विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भीत नाही. म्हणजे अनेक संकट आली तरी आमचा शेतकरी कोणत्याही संकटांना भीत नाही, कधीही माघार घेत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही. म्हणजे नैसर्गिक संकट येवो, सामाजिक संकट येवो, आर्थिक संकट येवो, कधी कधी राजकीय संकट येवो, या सर्व संकटांना सामोरा जाणारा आमचा हा शेतकरी राजा आहे, असं या कवीवर सुरेश भटांनी समर्पक आपल्या शेतकऱ्यांना साथ देणारं आणि त्यांचा स्वाभिमान वाढवणारं काव्यरचना केलेली आहे. आणि याच आपल्या शेतकऱ्यांचं कौतुक करण्याचा हा छोटासा सोहळा दूरदर्शन सह्याद्री गेली 9 वर्ष सतत करत आहे आणि या कौतुक सोहळ्यात आपण सगळे सहभागी झालेलो आहात, त्याबद्दल मी आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्याला आमचा हा कार्यक्रम नक्कीच आवडेल अशी आशा ठेवून सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद. आपल्याला विनंती की आपण मंचावरच थांबावं. कोणत्याही सोहळ्याची मंगलमय सुरुवात होते आपण दीप प्रज्वलनाने करतो, कारण या कार्याची व्याप्ती सुद्धा दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सदैव तेवत राहावी हा यामागचा भाव असतो. तेव्हा दीप प्रज्वलनासाठी मी मंचावर आमंत्रित करते माननीय डॉक्टर AK मिश्रा, कुलगुरू, महाराष्ट्र राज्य पशु व मत्स्यालय विज्ञान विद्यापीठ नागपूर, माननीय चंद्रकांत दळवी सहकार आयुक्त महाराष्ट्र, माननीय सुरेश वॉरियर वित्त संचालक RCF मुंबई दूरदर्शनचे ब्रँड अँबॅसेडर, ज्येष्ठ अभिनेते माननीय विक्रम गोखलेजी आणि लेखिका अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड यांना सुद्धा मंचावर येण्यासाठी मनपूर्वक विनंती.
सर्व मान्यवरांना विनंती, त्यांनी दीपप्रज्वलन करून या पुरस्कार सोहळ्याची मंगलमय अशी सुरुवात करावी. मी मुंबई दूरदर्शनचे उपमहासंचालक आणि केंद्रप्रमुख श्री शिवाजी फुलसुंदर यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर ए के मिश्रा यांचा सन्मान करावा शाल आणि एक आठवण भेट देऊन. धन्यवाद. यानंतर मुंबई दूरदर्शन अभियांत्रिकी विभागाचे उपमहासंचालक श्री सत्यजित दाश यांनाही विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि महाराष्ट्राचे सहकार आयुक्त माननीय चंद्रकांतजी दळवी यांचाही शाल आणि आठवण भेट देऊन सन्मान करावा. धन्यवाद. यानंतर मुंबई दूरदर्शनच्या अभियांत्रिकी विभागाच्या उपसंचालिका श्रीमती उज्ज्वला चंद्रमोर यांना विनंती करते मी मंचावर येण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड यांनाही शाल आणि एक आठवण भेट देऊन सन्मानित करावं ही विनंती. धन्यवाद. यानंतर मुंबई दूरदर्शन कार्यक्रम विभागाचे उपसंचालक श्री नंदन पवार यांना विनंती करते की त्यांनीही मंचावर यावं आणि आरसीएफचे वित्त संचालक माननीय सुरेश वॉरियर यांना शाल आणि एक आठवण भेट देऊनही सन्मानित करावं. धन्यवाद. यानंतर मुंबई दूरदर्शन कार्यक्रम विभागाचे सहाय्यक संचालक श्री जयू भाटकर यांना विनंती करते की त्यांनी ज्येष्ठ अभिनेते माननीय विक्रम गोखले यांनाही शाल आणि एक आठवण भेट देऊन सन्मानित करावं. धन्यवाद. आणि आता मी डॉक्टर ए के मिश्रा यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत या क्षणी व्यक्त करावं. आरसीएफ और दूरदर्शन सह्याद्री ने जो प्रोग्राम शुरू किया है, सम्मान तो कुछ किसानों को मिलता है, लेकिन इनको सम्मान देके जब दूसरे किसान इनको देखते हैं तो बहुत सारे किसान मोटिवेट होते हैं. कृषि और पशुपालन एक ऐसा क्षेत्र है जिसमें इस देश ने अभूतपूर्व तरक्की की है और इस सफलता का श्रेय प्लानर्स से लेके सबसे ज़्यादा अगर किसी को जाता है तो किसान भाइयों को जाता है. आजकल हम लोग ऑर्गेनिक फार्मिंग की बात करने लगे हैं, तो अगर जब हम ऑर्गेनिक फार्मिंग तभी कर पाएंगे अगर हम पशुपालन करेंगे. ये देखा गया है खासतौर से महाराष्ट्र में, एक टाइम में यहाँ 1,00,000 आबादी के ऊपर 50,000 पशु हुआ करते थे. जो 2012 का लास्ट सेंसस है इसमें ये संख्या घट के 29,000 हो गई है, जो लगभग आधी है. ये बड़ी दुखद सिचुएशन है. तो हमको हर तरीके से पशुपालन को प्रमोट करना पड़ेगा
जिससे कि हमारे किसान भाई और ज्यादा समृद्ध हो। यानंतर महाराष्ट्राचे सहकार आयुक्त माननीय चंद्रकांतजी दळवी यांना विनंती करते आपण थोडक्यात कौतुक व्यक्त करावं। जितके काही नवीन नवीन प्रयोग शेतीमध्ये होत आहेत ते पहिल्यांदा जर महाराष्ट्राला कोणामार्फत कळत असतील तर या सह्याद्री दूरदर्शनच्या कृषी दर्शन आणखी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामधून कळतात। याच्या माध्यमातून नवीन नवीन प्रयोग महाराष्ट्राला तर मिळतातच, परंतु जे प्रयोग करतात ते प्रयोगशील आणखी प्रगतिशील शेतकरीसुद्धा या निमित्तानं महाराष्ट्रासमोर आणण्याचं काम दूरदर्शनच्या या कृषी दर्शन कार्यक्रमामधून आमची माती आमच्या माणसं कार्यक्रमामधून होत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर, धन्यवाद। आरसीएफचे वित्त संचालक माननीय सुरेश वॉरियर यांना विनंती, आपणही थोडक्यात मनोगत व्यक्त करावं। कृषि के क्षेत्र में अच्छा काम करने वाले किसानों को सम्मानित करने के नेक काम में दूरदर्शन को हम अपना समर्थ देते रहे हैं और आगे भी देते रहेंगे। पिछले 5 दशकों से अधिक भारतीय किसान एवं आरसीएफ का अटूट संबंध रहा है। भारतीय किसानों के साथ आरसीएफ कंधे से कंधा मिलाते हुए गुणवत्ता वाले उर्वरक और सेवाएं तथा अनाज की आत्मनिर्भरता प्राप्त करने एवं देश की मदद करने में सदैव साथ खड़ी है। भारतीय किसानों के लिए समय की आवश्यकता यह है कि वे आधुनिक खेती के प्रयासों की ओर आगे बढ़ें, मिट्टी की आवश्यकता अनुसार खादों का उपयोग करें। हम सरकार की पहल पर सॉइल हेल्थ कार्ड का भी समर्थन करते हैं। आरसीएफ पिछले 30 साल से अधिक किसानों के लिए मुफ्त मिट्टी की जांच कर रहे हैं। आपको ये मालूम हो कि काफ़ी हर्ष होगा कि आरसीएफ ने पूरे भारत में 150 किसान सुविधा केंद्र खोले हैं, जिसमें भारत के किसान को कृषि संबंधित जानकारी, सेवाएं और उर्वरक प्रदान किए जाते हैं। आरसीएफ भारतीय किसानों को गुणवत्ता वाले उर्वरकों और देश के किसी भी कोने में अपने उत्पादों को उपलब्ध कराने की प्रयास करती है। मैं विभिन्न श्रेणियों में पुरस्कार प्राप्त सभी विजेताओं को मैं बधाई देता हूं और ये वचन देता हूं कि भारतीय किसान को आरसीएफ हमेशा सहायता करता रहेगा। धन्यवाद। डॉक्टर निशिगंधा वाड यांनाही विनंती, आपण थोडक्यात भावना व्यक्त कराव्या। जिथे भूमीचा पुत्र गाईल घाम, तिथे अन्न होऊन ठाके लशाम, असे विश्वकर्मा श्रमांचा पुजारी, जिथे रावती हात तेथे हरी। असं मातीशी नातं घट्ट असलेले आपण सगळे, ज्यांना ज्यांच्या कार्याला मानाचा मुजरा आमचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कविता वारंवार ओठातवरती येते म्हणून तुमच्याबरोबर आज शेअर करते, ती अशी आहे। माणूस माझे नाव, माणूस माझे नाव, दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव। मीच इथे ओसाडी वरती नांगर धरुनी दुबळ्या हाती, कणकण ही जागवली माती, दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव। जगभर फिरताना असं अजून म्हणतात की इंडिया ड्वेल्स इन हर विलेजेस, आणि ते किती खरं आहे। आणि ज्यांचं भारतीयत्व इतकं सिद्ध हस्त आहे अशांचा हा सन्मान सोहळा आहे, त्याबद्दल माझ्या सह्याद्री वाहिनीचे सुद्धा मनापासून अभिनंदन। एक कविता जाता जाता, मी भारतीय आहे मज सार्थ गर्व आहे, माझ्याच भारताचे मी एक शिल्प आहे, काळीच आई माझी मजला अतीव प्यारी, तिज शान रक्षण्याला मम जीव हा करारी, हाती घेऊन हात अवघे धरू सुपंथ, पाहुनी उज्ज्वल स्वप्न, करूया भविष्याचं श्रीमंत। धन्यवाद। आणि यानंतर खरोखर रंगभूमीला श्रीमंत करणाऱ्या विक्रम गोखले यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। मी पशुपालन केलेलं आहे, मी पोल्ट्री सायन्सचा डॉक्टर आहे, मी 40 वर्ष स्वतः शेतामध्ये उतरून शेती केलेला माणूस आहे। मी शेती पुढे सुरू न ठेवण्याचं कारण, मला बाहेरून मोलाचं माणूस घेऊन शेती मला परवडत नाही, आणि म्हणूनच संपूर्ण शेतकऱ्याचं कुटुंब, संपूर्ण घर हे ज्यावेळेला शेतीत राबतं तेव्हाच शेती फायदेशीर झाली नाही तरीसुद्धा तोट्यात जाणार नाही असा माझा अंदाज आहे। दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची, सर्व शेतकऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जर अवकाळी येऊन तुमचं नुकसान करत असेल तर अवकाळी हा काही सरकार आणत नाही, दूरदर्शन आणत नाही, जे काही झालेलं आहे जगामध्ये उलथपालथ त्याच्यावरती एक अभ्यास
पूर्ण केला पाहिजे, त्याबद्दल हा कार्यक्रम आपली माती आपली माणसं पाहायला पाहिजे. कोणत्या भागामध्ये कुठलं पीक घेतलं तर आपण नुकसान आपलं होणार नाही त्याचाही अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. तू त्या तानू हात त्याच्या कोंबड्या पळवायचास आणि एकदा तिची पोरगीच पळवलीस. वैशाख वणवा सरला हो, मिरगाचा पाऊस झरला हो. 10वा RCF सुफला सह्याद्री कृषी सन्मान 2017. मंडळी, महाराष्ट्र हा वैविध्याने नटलेला प्रदेश आहे. इथे मातीचा कस, सूर्याचा दाह आणि पाऊस पाणी यात प्रचंड भिन्नता आढळते. मात्र एक गोष्ट समान असते, ती म्हणजे या नैसर्गिक परिस्थितीशी जुळवून घेत मातीत राबणारा शेतकरी. महाराष्ट्राच्या सर्व कृषी विद्यापीठांकडे हजारोच्या संख्येने नामांकन आली, त्यापैकी 332 नावं या पुरस्कारांसाठी पुढे आली आणि त्यामधून केवळ 15 पुरस्कार हे निवडले गेले. चोखंदळपणे ही निवड करणं खरं तर खूप कठीण काम असतं, मात्र हे शिवधनुष्य पेलतात निवड समितीचे सदस्य, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर A.T. शेरीकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर C.D. माई, डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शंकरराव मगर, प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे सहयोगी प्राध्यापक श्रीमती उज्ज्वला बांडखेले आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर V.K. माहोरकर. पैकी मी रंगमंचावर आमंत्रित करते डॉक्टर शंकरराव मगर यांना. अभिमान वाटतो, एका शेतकऱ्याचा संपूर्ण त्यांचा बायोडेटा पाहिला, त्याचं खरंच पाहिलं काय, आम्हाला खरंच त्या ठिकाणी सलाम करावासा वाटला. काय इतकी सुंदर कामं करतात मंडळी. आणि खरं सांगतो, ही निवड करताना आम्हाला खूप कसरत करायला लागली. ज्यांची निवड झाली नाही त्यांनी कुठल्याही मनात किंतू बागू नाही, कारण शेवटी मेहनत एकच तालवार बसते आणि तदनुसार ह्या 11 लोकांचं आणि विशेषतः संस्था म्हणून कृषी विकास प्रतिष्ठान बारामती KVK संस्था म्हणून त्यांना खास स्पेशल पुरस्कार उत्स्फूर्त निवड समितीने त्यांना परिषद दिलं. जय हिंद. मंडळी, कृषी मित्रांच्या या कौतुक सोहळ्यास हजेरी लावायला अनेक मान्यवर खरं तर उत्सुक असतात, मात्र आपल्या कार्याच्या व्याप्तीमुळे प्रत्येकाला इथे येणं जमतच असं नाही, तरी देखील ही मंडळी आपल्याशी जोडलेली असतात. अशीच एक संवेदनशील व्यक्ती आहे सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे. नुसतं बोलण्यापेक्षा करण्यावर भर देणारा हा अभिनेता आज इथे उपस्थित राहू शकला नाही, मात्र त्यांनी एक संदेश आपल्यासाठी पाठवलाय. पाहूया मकरंद अनासपुरे आपल्याशी काय बोलतायत. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. राम राम मंडळी. गेल्या दशकापेक्षाही जास्त कालखंड शेतकरी बांधवांवर जी परिस्थिती येते, जी दुष्काळाची छाया आपल्याला वारंवार दिसते, वातावरणातले सातत्याने होत जाणारे बदल आणि शेतकऱ्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा जो सामना करावा लागत आहे, म्हणजे एकीकडे समजा जर पाऊसच पडला नाही तर त्याची पहिली पेरणी वाया जाणं, दुबार पेरणी करायला लागणं, तीही वाया जाणं, रबीचाही हंगाम जाणं, ह्या गोष्टी तर आहेच आहेत. अशा सगळ्या युद्धामध्ये आपला हा शेतकरी बांधव, आपला हा भूमिपुत्र झगडत असतो आणि त्याविषयी गंभीरपणे विचार करण्याची, सगळ्या समाज घटकांनी विचार करण्याची गरज आहे असं मला फार मनापासून वाटतं. कलेच्या क्षेत्रात काम करत असताना सुद्धा मी काय किंवा नाना पाटेकरांनी काय, आम्ही नाम फाउंडेशन ही जी संस्था स्थापन केली ती ह्या अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी बांधवांवर जो सातत्याने प्रतिकूल परिस्थिती येते त्याला कुठेतरी एक आधार मिळावा, त्याला कुठेतरी एक मदत व्हावी या उद्देशानं आम्ही नाम फाउंडेशनची सुरुवात केलेली आहे आणि त्यातून खूप चांगलं काम समाजामध्ये आज उभं राहतं. एक त्याची मोहीम, एक मोठी चळवळ झाली आहे असं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं आहे. एक वेळ अशी येईल आपल्यावर की आपल्या सगळ्यांकडे खूप पैसे असतील, आपल्या सगळ्यांकडे आर्थिक सुबत्ता असेल पण खायला अन्न नसेल, त्यावेळी आपण काय करणार आहोत. एकीकडे आपली लोकसंख्या वाढत असताना जमिनीचा कमी होत जाणारा पोत ह्याच्याकडे आपण गंभीरपणे पाहिलं पाहिजे.
कमी होत जाणारं शेतीचं क्षेत्र ह्याकडे आपण गंभीरपणे पाहिलं पाहिजे। त्यामुळे आजच ही विचार करण्याची वेळ आहे। विकासाच्या कामामध्ये आपण सातत्याने जर निसर्गाची हानी करत राहिलो तर निसर्ग एक दिवस आपल्याला याविषयी विचारल्याशिवाय राहणार नाही। म्हणून हे कळकळीचं आवाहन या निमित्ताने अभिनंदनाबरोबरच करतो आहे। सगळ्यांना सदिच्छा, शुभेच्छा, धन्यवाद। RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017। वळूया पहिल्या सन्मानाकडे। मंडळी, शेती म्हटलं की पाणी अतिशय महत्त्वाचा घटक असतो। कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे भूजल साठ्यावर परिणाम होतो आणि आपसुकच शेतीवरही। त्यामुळे वेळप्रसंगी तंत्रज्ञानाची मदत घेऊन जलसंधारण, जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावं लागतं। याच घटकांच्या आधारे RCF सुफला 10व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017चा पहिला पुरस्कार आहे जलव्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य। पाहूया पुरस्कार विजेत्या कृषी मित्राच्या कार्याची झलक। RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017। जलव्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य। पाण्याचा काटेकोर वापर करणं, पाण्याचा थेंब सार्थकी लावणं ही आजची गरज होऊन बसली। भारतासारख्या खंडप्राय देशात दोन राज्यांमधला पाणी हा कळीचा वाद संवादाचा मुद्दा झालाय। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील चितळवाडी गावचे विजय आत्माराम इंगळे यांनी 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेती हाच मुख्य व्यवसाय ठरवून टाकला। पाटाने पाणी देणं म्हणजे पाण्याचा अपव्यय हे ठरलेलंच, आणि पाटाच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी लागते ते अधिकच मनुष्यबळ। विजय इंगळे हे एकत्र कुटुंबातील शेतकरी। पाण्याच्या समस्येवर ठिबकचा पर्याय, 80 एकर कापूस शेती विदर्भात प्रथमच सन 2000 या वर्षी ठिबक तंत्राचा अंगीकार करू लागली। 6 ते 8 क्विंटल एकरी येणारं उत्पन्न 17 क्विंटलचा विक्रम साधू लागलं। परिसरात, आजूबाजूच्या तालुक्यात इतकंच नव्हे तर साऱ्या विदर्भात कापूस शेती आणि ठिबक तंत्र यांचं नातं घट्ट होऊ लागलं। विजय इंगळे यांनी ज्वलस्वराज्य अभियानांतर्गत परिसरातील धरण बांधांचं खोलीकरण आणि गाळ उपसणं ही कामं स्वतः जातीनं लक्ष देऊन करवून घेतली। गेली 16 वर्ष ते ठिबक सिंचन तंत्राचा वापर करून शेती करतायत। शासन, शेती क्षेत्रातील आणि शेती संबंधी संस्था आणि तज्ञांनी पुरस्कार देऊन विजय इंगळे यांचा वेळोवेळी सन्मान केला आहे। आज RCF सुफला प्रस्तुत 10व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कारानं जलव्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विजय आत्माराम इंगळे यांना सन्मानित करण्यात येत आहे। RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017। हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते श्री पोपटराव पवार, कार्याध्यक्ष आदर्श गाव समिती मुक्काम पोस्ट हिवरे बाजार तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर। त्याचबरोबर विक्रम गोखले यांनाही मी आमंत्रित करते रंगमंचावर हा पुरस्कार देण्यासाठी। आपलंही मनापासून स्वागत। विजयराव इंगळे यांना विनंती की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यावं। असाच आलो एक दिवस वावरातून जायला तपला, असाच आलो एक दिवस वावरातून जायला तपला, तहाच येऊन बसला मायापाशी माया पोरगा चौथीतला। म्हणे बाबा शेतकऱ्याचं जीवन कसं असते, म्हणे बाबा शेतकऱ्याचं जीवन कसं असते। म्हटलं बाबू तुले जे दाखवतात तुले जे शिकवतात तसं तर अजिबात नसते। म्हटलं बाबू तुले जे दाखवतात तुले जे शिकवतात तसं तर अजिबात नसते। तुले जे दाखवतात तुले जे शिकवतात ते असते कागदावरचं चित्र। तुले जे दाखवतात तुले जे शिकवतात ते असते कागदावरचं चित्र। आम्ही जती राबतो, आम्ही जती भोगतो, आम्ही जती कसतो तथी असते कडक उन्हातला चैत्र। कागदावर नाही लागत ऊन, कागदावर नाही लागत ऊन, कागदावर लागत पाणी नसते तथी गाठा नैऋत्यात पायाला गाठा 12 महिने चालू असते फक्त आमचा पोटासाठी चाटा। तहास पोरग म्हणे बाबा शेतकऱ्याला तर बळीराजा म्हणतात, नुसतं बळीराजा म्हटल्यानं भागत नाही। तहास पोरग म्हणे बाबा शेतकऱ्याला तर बळीराजा म्हणतात। म्हटलं बाबू निरनाम खोटी आहे ते बोट, बळीराजा म्हणून दाखवतात ते आपल्याला सैदाचं बोट, त्यानं फक्त गोळत होतात ओठ।
आता शेतकऱ्याचं खरं जीवनच मी तुला सांगतो, तूच ठरव खोटं काय आणि खरं काय. म्हटलं बाबू उस्ताकून झोप की पायताकून झोप, ढुंगण मधातच आहे. म्हटलं बाबू उस्ताकून झोप की पायताकून झोप, ढुंगण मधातच आहे. तास पोरग उठलं चमकून म्हणे बाबा मग सोळा ना हा फंदा. म्हणे बाबा मग सोळा ना हा फंदा. म्हटलं बाबू नाही मी आई केला, मा बापानं केला, मा आबानं केला, शेती आहे आपला धंदा. असो काही हो काही म्हणो काही, एवढं तर म्हणतात शेतकरी आहे जगाचा पोशिंदा, शेतकरी आहे जगाचा पोशिंदा. धन्यवाद धन्यवाद सर, मनपूर्वक धन्यवाद. कविवर्य नादो मानोर यांनी खूप सुंदर कविता आजच्या सद्य परिस्थिती आणि जलसंधारणाच्या बाबतीत सांगितलेली आहे. गुंतलेले प्राण हे रानात माझे, फाटकी ही झोपडी काळी जमाजे. कारण आजची सर्व शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था जर पाहिलं तर पाणी आणि त्याचं व्यवस्थापन शेतकरी करू शकतो, उत्तम पीकही घेऊ शकतो, पण बाजारात गेल्यानंतर जे घडतं आहे ही सर्वात मोठी शोकांतिका आपल्या देशात आहे. म्हणून कृषीप्रधान शेतकऱ्यांचा हा सह्याद्रीने केलेला सन्मान सोहळा मला वाटतं एका गावाच्या सरपंचाच्या दृष्टीने ज्या शेतकरी बांधवांचा सन्मान होतोय तो दूरदर्शन आणि शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सन्मान आहे असं मी म्हणतो. RCF सुफला सह्याद्री कृषी सन्मान 2017 पारंपरिक शेतीच्या पद्धतीला बगल देऊन काही शेतकरी आग्रहाने नव्या तंत्राचा अवलंब करतात. यामुळे शेती व्यवसाय अधिक फुलतो. अशा नवीन तंत्राचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना तर त्याचा फायदा होतोच, पण त्याचबरोबर इतरांसाठी त्यांचा उपक्रम मार्गदर्शक ठरतो. शेतीमध्ये नवे अभिनव उपक्रम राबवणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल पुढचा पुरस्कार देण्यात येतोय. कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रमात उल्लेखनीय कार्य या घटक क्षेत्रात 2 पुरस्कार आहेत. पाहूया त्यापैकी पहिली ध्वनिचित्रफीत. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017 कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रम. एकत्र कुटुंब पद्धती जशी लोप पाहू लागली तशी त्या कुटुंबातील जमीनही तुकड्या तुकड्यांमध्ये विभागली गेली. छोट्या परिवारासाठी जमीनही मग छोट्या आकाराची. अशा गुंठ्यांमध्ये मोजल्या जाणाऱ्या प्लॉटवर म्हणजेच कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आणि त्यातून चरितार्थ चालवायचा हे एक आव्हान होतं. यासाठी लाखीबागेची संकल्पना पुढे आली. तालुका जिल्हा पालघर मधील माहीम गावच्या 85 वर्षीय तरुणानं कित्येक वर्षांपूर्वीच लाखीबाग संकल्पना मूर्त स्वरूपात आणली. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे अनंत नाना राऊत. वयाच्या 15 वर्षापासूनच ते शेतीत काम करू लागले. मुलं सुना नातवंड यांच्यात रमणारे कुटुंबवत्सल अनंत राऊत यांनी झाडावेलींचं सधन कुटुंब अस्तित्वात आणलं. पानवेली, केळी, नारळ, चिकू, भाजीपाल्याच्या उत्पादक पट्ट्यात रुळलेली वाट सोडून अनंत राऊत यांनी 1962 साली केरळ राज्यातून जायफळ, वेलदोडा, काळी मिरी, लवंग यांची प्रत्येकी 25 रोपं आणली. मसाला पिकातले त्यांचे प्रयोग खऱ्या अर्थानं 1970 साली फळाला आले. कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रमातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल RCF सुफला प्रस्तुत 10व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मानानं कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रमातील उल्लेखनीय कार्याबद्दल अनंत नाना राऊत यांना गौरवण्यात येत आहे. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017 हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते डॉक्टर श्रीरंग कद्रेकर, माजी कुलगुरू डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली, श्री दिलीप डांगे विभागीय व्यवस्थापक भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई, तसंच अनंत नाना राऊतजींना विनंती की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या मंचावर यावं. शेतकऱ्यांच्या कार्यात त्यांना स्फूर्ती मिळून त्यांना जोमाने कार्य करण्यास प्रवृत्त करणे, त्यांच्यात इच्छा निर्माण करणे व इतरांनी त्यांचे अनुकरण करणे हा पुरस्कार देण्यामागचा प्रमुख हेतू आहे. पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अनुभव, त्यांचे संशोधन,
कार्य ज्या तळागाळातील छोट्या शेतकऱ्यांना त्याची नितांत जरूर आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे गरजेचं आहे। त्या दृष्टीने सह्याद्री वाहिनीने त्या पदाधिकाऱ्यांनी तशी तालुकानिहाय यंत्रणा राबवावी अशी माझी त्यांना नम्र विनंती। जय हिंद। ही मसाल्याची पिकं ह्याची खास खासियत आहे की त्यातल्या बऱ्याचशा मसाल्याच्या पिकांना सावली लागते आणि सुदैवाने कोकणामध्ये जमीन कमी झाडं जास्ती असतात त्या ठिकाणी ही मसाल्याची पिकं फार चांगली येतात आणि त्याचा आनंदाना राहूत आणि पुरेपूर फायदा घेतला आहे असं मला वाटतं। धन्यवाद। आणि निश्चित हा पुरस्कार विजेत्यांचा हा सोहळा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरेल आणि निश्चित याच्यामध्ये तरुणी आणि सर्व आपले शेतकरी निश्चित प्रेरणा घेऊन चांगल्या प्रकारे याच्यामधून शेती पुढे नेण्यासाठी निश्चित प्रयत्न करतील याची मला खात्री आहे। सर्वांना सर्व पुरस्कार विजेत्यांना मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रमात उल्लेखनीय कार्य या विभागासाठी हा पुरस्कार देण्यात आला। याच विभागात अजून एक पुरस्कार आहे, पाहूया या पुरस्काराच्या मानकऱ्याची ही ध्वनिचित्रफीत। RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017 कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रम। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये बागायतदारांमध्ये कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्याची कमाल क्षमता आहे। त्याचबरोबर जर प्रक्रिया उद्योगांची संख्या वाढली तर सर्व छोटे मोठे शेतकरी खऱ्या अर्थानं सधन समृद्ध आणि सुखी झाल्याशिवाय राहणार नाहीत। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन गावचे डॉक्टर गजानन केशवराव ठवळे हे प्रयोगशील शेतकरी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत। सोयाबीन हळद या पिकांमध्ये परंपरेबरोबर आधुनिक शेती तंत्राचा आणि संशोधनाचा ते अवलंब करतात आणि इतर शेतकऱ्यांकडे आग्रह धरतात प्रसार करतात। हळद प्रक्रियेसाठी प्रेशर कुकरचं तंत्र डोक्यात ठेवून डॉक्टर ढवळे यांनी कमी खर्चात तयार करता येईल असा बॉयलर बनवून घेतला जो शेतकऱ्याला विकत घ्यायला तसंच वापरायला सोपा आणि स्वस्त असेल। शेतातील टाकाऊ पदार्थ जसे की तुरहाट्या परहाट्यांचा जळण्यासाठी वापर करून व्यावसायिक दर्जाची हळद शिजवण करता येते। तसंच हा बॉयलर ट्रॅक्टर ट्रॉलीवर बसवून जिथं पाहिजे तिथं नेता येईल असा बनवलाय। शेती क्षेत्रातील या आणि अशा विविध कामांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या कृषी आणि पणन विभागाकडून डॉक्टर ठवळे यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे। याशिवाय इतर संस्थांचे मानसन्मानही डॉक्टर ढवळे यांना प्राप्त झाले आहेत। डॉक्टर ढवळे यांच्या कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रमात उल्लेखनीय कार्याची नोंद घेत RCF सुफला प्रस्तुत 10व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मानानं डॉक्टर गजानन केशवराव ढवळे यांना सन्मानित करण्यात येत आहे। RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017 आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते श्री चंद्रकांत दळवी यांना आयुक्त सहकार, त्याचबरोबर डॉक्टर निशिगंधा वाड ज्येष्ठ अभिनेत्री यांना सुद्धा मी मंचावर येण्यासाठी विनंती करते हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आणि गजानन केशवराव ढवळे यांचं सुद्धा आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया, यांनीही मंचावर यायचंय। कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल या प्रयत्नामध्ये मी हे नवीन नवीन माझे प्रयोग केले आहे आणि माझ्या या प्रयोगांचं शासन स्तरावर नोंद घेतल्या गेली आणि त्या प्रयोगासाठी माझा या ठिकाणी पुरस्कारासाठी निवड झाली। जय हिंद, जय महाराष्ट्र। दहावा RCF सुफला सह्याद्री कृषी सन्मान 2017 परत का आलाय तुम्ही? ताई,
मला तुम्ही कंचे पुरस्कार दिले. अभिनव पुरस्कार, अभिनव उपक्रमाबद्दल. मग त्योच पुरस्कार आमच्या दाजींना विद्या की दाजींना. पण इथे नाव नाहीये आणि दाजींनी असं काय अभिनव उपक्रम केलाय शेतीत तो सांगा. अभिनय म्हणजे बघा ना, आम्ही जमिनीची खुरपणी करतो, पेरणी, लावणी, कापणी, समुद्र. अहो पण वेगळं काय करण्याला अभिनव उपक्रम म्हणतात. वेगळं काय केलं अभिनव? वेगळं वेगळं असं काय नाही, त्या पिकर शेती होईल कशी सांगत. पण मग अभिनवचा आणि याचा संबंध काय? असा कसा संबंध नाही म्हणजे त्याच्या बिगर शेती होते भाई. म्हणजे त्या अभिनव म्हणजे काय यांना समजावून सांगा ना प्लीज. आणि अभिनव म्हणजे मी सांगते. सांग. अभिनव म्हणजे ना, अभिनव म्हणजे ना या दाजींच्या पोराचं नाव आहे. असा तुमचा अभिनव का? वा वा वा, छान आहे छान आहे छान आहे. पण हा पुरस्कार इतरांपेक्षा ना वेगळं असं काहीतरी करणाऱ्यांना देतात, अभिनवला जन्म देण्यासाठी नाही देत, बरं का? तुम्ही एक काम करा, आरसीएफचं किसान सुविधा केंद्र आहे हा, त्याची माहिती आहे का तुम्हाला? नाही. ट्रान्सफर सीटच झाल्यावर किती ते काय करतात माहितीये का? ते ट्रेनिंग प्रोग्राम देतात. बर. आणि याचबरोबर सुफला खत सुद्धा देतात. बर. तर या सर्व सुविधांचा फायदा तुम्ही घ्या, म्हणजे तुमची शेती खऱ्या अर्थाने अभिनव होईल. कळलं का? म्हणजे असंच असतंय. उगाच यांच्या माग 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 फिरतोय मी. त्या परीस ना त्या किसान सुविधा केंद्रात जायला हवं होत. बरं, आता हे तुमचे अभिनव उपक्रम ना, तुम्ही जरा आवरा आणि माझ्या बरोबर चला. कारण सांगते, हा मंच दोन वल्लींच्या आपण स्वाधीन करतोय. शेत जमिनीचा व्यवहार करायला दोन शेतकरी आपल्या समोर येत आहेत. तुम्ही बघणार का माझ्या बरोबर? चला की. ए गाडी लाव तिथंच. हा गाडी लाव, मी आलो आलो. हा गाडी लाव तिथं, मी येतोच आहे. हॅलो हॅलो. अरे बाबा, तुम्हाला दिलेल्या त्या व्हॉट्सअपच्या पत्त्यावरती मी चालो. तू GPS नकाशा दिला तिथं. मी आता त्या जिमनीवर उभा आहे, पण अजून मालकाचा काय पत्ता नाही. काय नाही, 4-5 लाख काय त्याला द्यायला आपल्याला काय भारी नाही ते. बरं ठेवू का? हॅलो. राम राम. हा राम राम. म्हणजे राम राव श्याम्या. अरे म्हणजे श्यामराव तिरपाकडे. अरे रामराव शेगुळे. अरे ओळखलंच का मी? अरे ओळखलं. म्हणतो तुझं अख्खं नाव घेतलं ना. तुला आठवत का आपण बरं का लहानपणी त्या नानू तातीच्या आमरात आपण जाऊन आंबे चोरायचो. मी पळायचो, तात्याचा मारतू घ्यायचा. तू मला मी आठवत की तू त्या तानू आत्याच्या कोंबड्या पळवायचास आणि एकदा तिची पोरगीच पळवलीस. पण ते आता हक्काची बायको आहे माझी. काही म्हण राम्या, काय ते सुंदर बालपण होत राव. बापा जीवावर जगायचो, घरच्या गायीचं दूध प्यायचो आणि मस्त तालमीच्या मातीत कसरत करायचो. करेक्ट राम्या. काय आता बाप गेला राव. आता या मातीत कसरत करावं लागते शेतीच्या, आणि त्या शेतीच्या मातीत कसरत करून अरे आपलंच भागत नाही तेव्हा घरच्या गायीला तरी दूध कसं येईल का? ते समजा जाऊ दे. पण मला सांग, तू आता हित कसा काय? हित कसा म्हणजे? अरे माझी म्हणजे ही एवढी चांगली सोऱ्यासारखी जमीन तुझी. माझी जमीन आहे आणि तू इकणार. अरे इकणार का? अरे का म्हणजे तुला काय सांगू राम्या, आता शेतीत काही राम राहिला नाही बघ. ते समजे खरं आहे, पण मला सांग एवढी सगळी एवढी ही सोन्यासारखी जमीन इकणार तू काय? कशा पाय? कशा पाय म्हणजे इकणार मी. मुंबईला जाणार इकून. मुंबईला जाणार? आणि मुंबईला जाऊन करणार काय? मुंबईला काय करणार म्हणजे? अरे त्या मुंबईमध्ये सगळे प्रॉपर प्रांतीय येतात, काय वाटेल ते धंदे करतात, पोट भरतात. मग मी तर काहीतरी करीन. ढेकळं तुडवणारा माणूस आहे मी. या मुंबईच्या गर्दीत माणसं तुला लाथन तुडवत्याल. माझा पोरगा आहे ना वसंता. अरे वसंता आता इंजिनियर आहे ना पुण्याला. आता मग आता त्याने मी ती नोकरी सोडली. आता माझा जावय आणि वसंता शेतीत राबतात. तुला सांगतो, त्यांनी हे आधुनिक पद्धतीने शेती करून जे मला 10 वर्षात जमलं नाही एका वर्षात करून दावलं. काय सांगतो? अरे पण शेती आडण्याचं काम आहे बाबा, शिकलेल्या माणसांचं नाही. इथं तर चूक आहे ना आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा. हा चुकीचा इशारा आहे. त्यांना वाटतं की फक्त शेतीला पाणी लागतं. नाही बाबा, त्याच्या संगत तुम्हाला नियोजन लागतं. म्हणजे हिशोब लागतो, तपासणी लागते आणि मेहनत लागते. काय सांगतोस? मातीची तपासणी केली ना तर आपल्याला कळतं जमीन कसदार कुठं आहे काय. तुला सांगतो बाबा, हे सुफला खत वापरलं आणि माझ्या
शेतातल्या 10 एकरात ऊस आहे, 3 एकरात डाळिंब आहे आणि उरलेल्या बर का 5 एकरात निव्वळ भाजीपाला. आपल्या या सुफलाचं बर का म्हणजे आरसीएफचं बोधवाक्यच आहे. अहो आरसीएफ तुमच्या साथीला क्या बात आहे, जाणीव करून घ्या मातीला आणि जपा आपल्या शेतीला. आता वसंताची बायको कशी काय मस्त असेल ना पुण्याची. शेतकऱ्याच्या पुरीला होकार देणाऱ्या पुरी आता महाराष्ट्रात राहिल्याच नाहीत. त्यांचं म्हणणं 5वी नापास असू दे पोरगी, 7वी नापास. तिचं म्हणणं मला नवरा पाहिजे पण तो नोकरीवाला. अरे मग शेतकऱ्याच्या पोरा लगीन करणार कोण? अरे कोण करणार म्हणजे खरंच तुला सांगतो काय, अरे तुझ्या सारख्या प्रगतशील शेतकऱ्याचा प्रगतशील मुलगा कुणाला जावाई म्हणून नकोय सांग. माझी रत्ना माझी पोरगी ती आता हाऊन अॅग्रिकल्चरच्या शेवटच्या वर्षाला आहे बर का. तुझं जर म्हणणं असेल तर लावू दे. अरे होईल, आपण आता डायरेक्ट जाऊन बसताच बांधू. काय सांगतो म्हणजे आपण आता जीवा भावाचे दोस्त याही होणार. मला एकदा तुला आलिंगन द्या वाटतंय असं आपण ते मांडवात देऊ. मला हे शेतीचं सगळं प्रगतशील तू जेवढं काय बोलला सुपला बद्दल तेवढं सगळं तंत्रज्ञान शिकव फक्त. आता तुझ्या घरात जावई येणार त्याला राबू घेऊ पहिल्यासारखं. बाबा घरी जाऊन सांगायला पाहिजे. हो हे गाडी 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 काढ. हा काढ. मी वसंता. मी रत्ना. बाबांनी सगळं सांगितलंय मला तुझ्याविषयी. बाबांनी मला पण सगळं सांगितलंय पण माझी एक अट आहे. माझी पण एक अट आहे. तू सांग पहिले. आपल्या लग्नात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ना त्या सगळ्यांच्या मुलींची लग्न लावायची. वा, म्हणजे आपण सामूहिक विवाह करू. मनातलं बोललीस बघ, पण माझी सुद्धा एक अट आहे. काय? आपलं लग्न झालं ना की प्रत्येक जिल्ह्यात जायचं आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान समजून सांगायचं. म्हणजे या महाराष्ट्रात कुठलाही शेतकरी आत्महत्या करणार नाही. मग बघ सगळं शिवार फुलेल आणि आपला संसार सुद्धा फुलेल. 10वा आरसीएफ सुफला सह्याद्री कृषी सन्मान 2017. काही व्यक्ती आपल्या शेतीला कल्पकतेची जोड देतात, शेतीमध्ये नवे प्रयोग करतात, त्यातूनच नवं संशोधन समोर येतं, नवीन तंत्र विकसित होतं. अशा संशोधन शेतकऱ्यांचा सन्मान आपण या पुढच्या विभागात करणार आहोत. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन कार्य या संशोधकांबद्दल जाणून घेऊया. पाहूया ही ध्वनिचित्रफीत. आरसीएफ सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रम. जे जे आपणा ठावे ते इतरा शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या संतोक्तीप्रमाणे वागणारे हिमतीचे असतात दिलीप कुलकर्णी अशांपैकीच एक. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील नागलगावचे एक जमीनदार शेतकरी. मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर 10 वर्ष औद्योगिक क्षेत्रात व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केलं. पैठण तालुक्यातील चितेगाव मध्ये उद्योग मित्र सहकारी औद्योगिक वसाहत या संस्थेच्या माध्यमातून लघु उद्योग उभारणी केली. मजूर टंचाईवर उपाय म्हणून कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करून जास्तीत जास्त काम उरकणारी यंत्र निर्माण करणं हे दिलीप कुलकर्णी यांचं ध्येय राहिलं. त्यासाठी त्यांनी अनेक वेगवेगळ्या आणि शेतकऱ्यांना परवडेल अशा लहान मोठ्या अवजारांची निर्मिती केली. त्यांच्या बऱ्याच अवजारांची फोल्डिंग स्वरूपातील रचना पाहिजे तेव्हा जोडणी करावी आणि नंतर बांधून ठेवावी अशी असते. त्यांनी केलेली कृषी कीर्तन ही भारतीय परंपरागत आहार, सेंद्रिय शेती, गायीचं महत्व या विषयावर प्रबोधन करणारी असतात. दिलीप कुलकर्णी यांच्या कार्याची ज्ञानाची नोंद अनेक मान्यवर संस्था आणि विद्यापीठांनी घेतली आहे. दिलीप कुलकर्णी यांच्या कृषी क्षेत्रातील अभिनव कृषी अवजारे या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आरसीएफ सुफला प्रस्तुत 10व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मानानं दिलीप गणपतराव कुलकर्णी यांना गौरवण्यात येत आहे. आरसीएफ सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते डॉक्टर ए के मिश्रा यांना, अर्थात कुलगुरु महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर. आणि त्याचबरोबर डॉक्टर सूर्या गुंजाळ यांनाही विनंती करते मंचावर येण्यासाठी. संचालक
कृषी शास्त्र विभाग यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक आणि हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे दिलीप कुलकर्णी यांनी जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत आणि अभिनंदन करूया. आज मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. मी कुलगुरु पदासाठी 3 वेळेला अर्ज भरण्याची हिम्मत केलेलं मी व्यक्तिमत्व आहे. कृषी क्षेत्रातले माझे 121 संशोधन आहेत. गायीच्या संशोधनामध्ये आता मी नवीन प्रकारचा गोवंश तयार केला मुबलक दूध देणारा. कोणतीही तरुण पिढी शेतीमध्ये यायला तयार नाहीये. माझा मुलगा दिल्लीमध्ये तो म्हटला बाबा तुम्ही करून घ्या असं व्हायला नको. भारत हा शेती प्रधान देश आहे आणि या भारत देशामध्ये शेती प्रधान संस्कृती वाढली पाहिजे. ही संस्कृती पूर्वी बालपणामधून आपोआप येत होती. एक शेर सर्वांसाठी. माना के इस जहां को गुलशन गुलिस्तान ना बना सकेंगे हम लेकिन जरूर कुछ काटे तो कम करेंगे मिलकर गुजरेंगे जहां से हम. मागच्या 25 वर्षामध्ये 2.5 लाख शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीमध्ये मी आणलं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने कृषी शिक्षणाची ज्ञानगंगा शेतकऱ्याच्या शेतावर पोहोचवण्याचं काम 25 वर्षापूर्वी सुरू केलं आणि आजपर्यंत 2.5 लाख शेतकऱ्यांची मुलं शेतीमध्ये शेती व्यवसायामध्ये आणली. याबद्दल दूरदर्शन आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांचा घनिष्ठ संबंध मागच्या 25 वर्षात राहिलेला आहे. तो संबंध पुढच्याही काळावधीमध्ये राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व शेतकऱ्यांचं उपस्थितांचं मी आभार मानतो. म्हणजे शेती झाल्यावर आपल्या मालाला चांगला भाव मिळावा असं प्रत्येकाला वाटतं पण यासाठी शेतमालावर प्रक्रिया करणं हा एक फायदेशीर पर्याय ठरू शकतो. शेतमालावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना जास्त फायदा मिळवून देणाऱ्या व्यक्तीची निवड या पुढच्या विभागात होते. ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योगातील उल्लेखनीय कार्य पाहूया या पुरस्काराच्या मानकऱ्यांची ही ध्वनिचित्रफीत. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योगातील उल्लेखनीय कार्य. आजकाल सारे जण विकासाचीच भाषा बोलतात. खरं तर कल्याणासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे कारण कल्याणात विकास असतोच. मनीषा धात्रक या उद्योजिकेनं स्वतःच्या कुटुंबाबरोबरच हजारो शेतकऱ्यांच्या कल्याणाचा ध्यास बाळगला. त्यांच्या या आंतरिक तळमळीतून नाशिक जिल्ह्यातल्या उमराळे बुद्रुक या ठिकाणी वरुण ऍग्रो प्रोसेसिंग फूड प्रायव्हेट लिमिटेड हा उद्योग उभा राहिला. टोमॅटो आंबा केळी डाळिंब पपई अशा विविध फळांचा पल्प त्याचबरोबर टोमॅटो पेस्ट अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादनं बनवली जाऊ लागली आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या ब्रँडखाली देश विदेशात पोहोचली. त्यासाठी शेतकऱ्यांकडून जो शेतमाल आणला जातो त्याला हमीभाव दिला जातो. मनीषा धात्रक यांनी स्वतःच्या विकासाबरोबरच असंख्य शेतकरी कुटुंबांचा विकास साधला ज्यामुळे सार्वत्रिक कल्याण ही संकल्पना आकाराला येऊ लागली. वरुण ऍग्रो प्रोसेसिंग फूड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील सन्मान पारितोषिक प्राप्त झाली आहेत. ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योगातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत RCF सुफला प्रस्तुत 10व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मानानं ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योगातील उल्लेखनीय कार्याबद्दल मनीषा शशिकांत धात्रक यांना गौरवण्यात येत आहे. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते आहे ज्येष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांना. त्याचबरोबर श्रीमती विद्या पवार यांनाही विनंती करते मंचावर येण्यासाठी. उपाध्यक्ष महाराष्ट्र सिंचन सहयोग पुणे. आणि हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी रंगमंचावर उपस्थित राहावं मनीषा धात्रक यांनी.
शिक्षणाने जरी मी इंजिनियर असली तरी मी ठरवलं होतं, कारण इंजिनियरला जास्त स्किल असते असं सगळेच जण म्हणतात, तर मी असं ठरवलं की ज्या ठिकाणी रॉ मटेरियल अवेलेबल आहे तिथेच आपण इंडस्ट्री टाकू. आणि त्या पद्धतीने मी माझ्याच गावामध्ये बघितलं की टोमॅटोचं सगळ्यात जास्त उत्पादन दिंडोरी तालुक्यामध्ये होतं. शेतकऱ्यांना जर खरंच मदत करायची असेल आणि स्वतःचा विकास करायचा असेल तर मोठा प्लांट टाकायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने मी 5,00,000 किलो पर डे एका दिवसाला इतकं फ्रूट क्रश करता येईल असा प्रोजेक्ट टाकला. दूरदर्शन आणि आरसीएफ या दोन्ही संघटनांचं संस्थांचं अभिनंदन. आपल्या देशातले लहान लेकरं लाखोंच्या संख्येने पाण्याच्या मागे जात आहेत आणि त्यांच्या आया रोजच्या रोज घरकाम, धुनभांडी, जनावरांसाठी, स्वयंपाकासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी रोज मरमर करून पुन्हा शेतात निंदणी खुरपणी करायला जात आहेत. तर त्या बालकांचे आयुष्य आपण त्यांचं बालपण हिरावून घेतलेलं आहे. प्रगती प्रगती म्हणतात ती हीच का? मला नको आहे अशी प्रगती. त्या दिवशी मी माझ्या मनातून असा निश्चय केला की माझ्या परीनी जे काही एक छोटंसं कणभर, एक तीळ मात्र, एक अगदी बारकसं काम होईल तरी मी माझ्या स्वतःच्या आयुष्याला मी सिंचन आणि शेती याबद्दल झोकून दिलेलं आहे. आणि मला अशी आशा आहे की तुम्ही अशा अनेक महिलांना तुमच्या माध्यमातून मदत कराल. धन्यवाद. वा, शेतीप्रमाणेच काही मंडळी पशुपालनाकडे स्वतंत्र उद्योग म्हणून बघतात. यामध्ये प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय हा मोठा उद्योग आहे. यातही दुधाचा दर्जा, गाई म्हशींची निगा राखणं, त्यांना ठराविक वेळी योग्य खुराक देणं, त्यांची स्वच्छता ठेवणं यावर तो पुरस्कार ठरतो. त्यामुळे या उद्योगाचा स्वतंत्र विचार करणं क्रमप्राप्त ठरतं. यावरच आधारित आहे पुढचा पुरस्कार, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. पाहूया मानकऱ्यांच्या या कार्याचा लहानसा माहितीपट. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. व्यवसाय उद्योग असंख्य लोक करतात, मग त्यांचं क्षेत्र ग्रामीण असो की शहरी. परंतु निष्ठेनं व्यवसाय करताना त्यातलं विशेषत्व प्राप्त होणं हे तितकं सोपं नसतं. बच्चेसाहेब व्यंकटराव देशमुख यांनी मात्र ही गोष्ट शक्य करून दाखवली. लातूर जिल्ह्यातील बाभळगाव ही बच्चेसाहेबांची कर्मभूमी. देवणी गोवंशाचं जतन करणं हे त्यांनी आपलं जीवित कार्य ठरवून टाकलं. गेली 15 वर्ष देवणी या गोवंशाचा सांभाळ आणि वृद्धी करणारा म्हणून त्यांची ख्याती लातूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात पसरली आहे. बच्चेसाहेब देशमुखांनी एका गायीची विक्रमी किंमत घेतल्याची नोंद स्थानिक माध्यमांनीही घेतली आहे. बच्चेसाहेब देशमुख रोज सकाळी गायींना 1.5 किलोमीटर चालवतात. वेळोवेळी पशुवैद्यकांकडून गायींची तपासणी करून घेतात आणि लसीकरण करून घेतात. देवणीपासून 10 लिटर दूध उत्पादनाचा विक्रम बच्चेसाहेबांनी केलाय. परंतु जनावरांकडून अनैसर्गिक दूध काढण्याच्या ते विरोधात आहेत. बच्चेसाहेब देशमुख यांना देशी गोवंश जतन संवर्धनासाठी अनेक मानसन्मान पुरस्कार प्राप्त झाले आहेत. देशमुख यांच्या देवणी गोवंश जतन करण्याच्या या यशदायी प्रयत्नांची दखल घेऊन पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायातील उल्लेखनीय कार्याबद्दल RCF सुफला प्रस्तुत 10व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मानानं बच्चेसाहेब व्यंकटराव देशमुख यांना सन्मानित करण्यात येत आहे. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करते आहे मंचावर डॉक्टर PG पाटील यांना, अर्थात संचालक केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था सिरकॉट मुंबई. त्याचबरोबरीने डॉक्टर DB यादव कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कुलगुरूंचे प्रतिनिधी यांनाही आम्ही आमंत्रित करतो आहोत रंगमंचावर. आणि अर्थातच बच्चेसाहेब व्यंकटराव देशमुख यांनाही आमंत्रित करतो आहोत हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. देवणी गाई सांभाळण्यासाठी
आज तुम्हाला सांगतो पोरच्या पोराला सांभाळावं लागत नाही एवढं या गाई माईला सांभाळावं लागते आणि घरातले सगळे व्यक्ती माझे मुलगी मुलगा मुलं सगळे सहकार्य करत आहेत. पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष होतं आणि अशा कालखंडामध्ये महिन्याला 2 ते 6 हजार रुपयाचं पाणी केवळ त्या गाईंच्यासाठी खरेदी करणं आपण विचार करू शकतो की किती कठीण बाब एका शेतकऱ्यासाठी. पण अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा जिद्दीनं केवळ या देवणी वंशाचं जतन करण्यासाठी ते प्रयत्न करतायत. हेच आजचे जे सन्मानार्थ पुढच्या ज्या शेतकऱ्यांचे एक आदर्श ठरतील एवढी मी मनोकामना करतो. धन्यवाद. सर्व विजेत्यांचं मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यातर्फे अभिनंदन करतो. सर्वांचे आभार. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. वळूया पुढच्या पुरस्कारांकडे. महाराष्ट्र हा निसर्गाच्या वैविध्यतेने नटलेला आहे, बरोबर. एकीकडे विस्तीर्ण समुद्र किनारा तर दुसरीकडे पठारी प्रदेश मध्ये सह्याद्रीच्या पर्वत रांगा. या वैविध्यामध्ये शेती आणि पशुपालन जसे मुख्य उद्योग आहेत तसंच मासेमारी हा उद्योग सुद्धा महत्वाचा आहे. समुद्रातल्या मासेमारी व्यतिरिक्त इथे गोड्या पाण्यातली मासेमारी किंवा तळी बांधून मत्स्य शेती सुद्धा केली जाते. मासेमारी बरोबरच शोभिवंत माशांचं संवर्धन हा उद्योग बरीच मंडळी करतात. या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पुढच्या पुरस्कारांकडे वळूया. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहूया ध्वनिचित्रफीत. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. नद्या असोत, तळी असोत की समुद्र, सर्वत्रच कमी अधिक प्रमाणात प्रदूषण आहेच. अशा बिकट परिस्थितीत पाण्यातले मासेही प्रदूषणाच्या विषारी जलावरणात जगत आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील वळप गावचे मत्स्यपालक नामदेव नाना पाटील. जेमतेम शालेय शिक्षण घेऊ शकलेले नामदेव पाटील आणि त्यांच्याकडचे मासे हे मत्स्यहारींचे विश्वासाचं ठिकाण बनलंय. कारण गिराहिकाच्या मागणीनुसार अगदी समोरच ताजे जिवंत मासे विकले जातात. जिताडा, कोळंबी, रोहू, कटला, मृगळ, तिलापिया, गोड्या पाण्यातील पापलेट अशा एकूण 10 प्रजातींच्या माशांची विक्री, त्याचबरोबर मत्स्यबीज, माशांना लागणारं खाद्य, प्रोटीनयुक्त सकस मत्स्य खाद्य यांचा मत्स्यपालकांना पुरवठा करण्याचा व्यवसायही नामदेव पाटील करतात. त्याचवेळी मत्स्यपालनाचा व्यवसाय करणाऱ्या नवउद्योजकांना अविरतपणे सल्ला आणि मार्गदर्शनही देत असतात. पनवेलच्या खार जमीन संशोधन केंद्राच्या प्रशिक्षणात आणि महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विभागाच्या वेळोवेळी होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते भाग घेत असतात. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल RCF सुफला प्रस्तुत 10व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मानानं मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नामदेव नाना पाटील यांना गौरवण्यात येत आहे. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आहे संजीव पाटील यांना. संजीव पाटील अर्थात कार्यकारी अधिकारी श्री सिद्धिविनायक ट्रस्ट दादर आणि त्यांच्या बरोबरीने श्रीयुत प्रदीप कुमार काळे यांनी सुद्धा मंचावर उपस्थित राहायचं आहे. सहाय्यक व्यवस्थापक इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. आणि हा पुरस्कार घेण्यासाठी मी आमंत्रित करते आहे श्री नामदेव नाना पाटील यांना. जोरदार टाळ्यांनी यांचं आपण स्वागत करायचंय. करतो आणि अनेक शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन माझ्या तळ्यावर करतो. एवढं बोलून माझा शब्द. सिद्धिविनायक मंदिराचा 80% निधी हा सोशल वर्क म्हणजे सामाजिक कार्यासाठी, त्याच्यामध्ये शैक्षणिक, वैद्यकीय आणि इतर काही उपक्रम आहेत त्याच्यासाठी दिला जातो.
या ठिकाणी मला एक सांगावं वाटतं की मी गेल्यानंतर गेल्या वर्षी 40 करोड रुपये हे जलयुक्त शिवारासाठी शेतकऱ्यांना देण्यात शेतकऱ्यांना म्हणजे प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत त्याचे धनादेश दिले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा 16-17 आणि 17-18 सुद्धा आम्ही 25 करोडचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांच्या मुलांचा अगदी पहिलीपासून ते शेवटपर्यंत नोकरी लागेपर्यंत जो काही खर्च असेल तो न्यास त्या ठिकाणी देणार आहे देत आहे. त्यासाठीचा 1 कोटीचा निधी दरवर्षी आम्ही अवेलेबल करून दिलेला आहे. याचप्रमाणे या आणखीन अनेक प्रकारच्या सामाजिक बांधिलकी म्हणून आता शासनाने जो ग्रामविकास मंत्रालयाच्या अंतर्गत 100 खेडी विकास करण्याचा जो प्रकल्प हाती घेतलाय त्यासाठी एक खासगी कंपनी किंवा कंपनी जी स्थापन केली आहे त्यासाठीचा 10 कोटीचा निधी देण्यासाठी सुद्धा आम्ही तत्वता मान्यता दिलेली आहे. तर ही सामाजिक बांधिलकी ठेवून आम्ही सिद्धिविनायक मंदिर शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी जेवढं होता येईल जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या ठिकाणी असं म्हणेल की मराठी चॅनल्स अनेक आहेत परंतु शेती शेतकरी आणि शेतकी शेतीबद्दलच्या उपक्रमांसाठीची माहिती आणि त्यासाठी कार्य करणारं दूरदर्शन वाहिनी सारखं मला वाटतं कुठलंही चॅनल या ठिकाणी आपल्याकडं नाही. ते जी मेहनत घेतात ते जे कार्य करतात तसं कुठलंही चॅनल करत नाही. सर तुम्ही हे काय घातलंय? अहो हे धोतर घातलंय. सर ते दिसतंय धोतर घातलंय पण ते धोतर सोडा. 10वा RCF सुफला सह्याद्री कृषी सन्मान 2017. जीवनासाठी सकस अन्न तर आवश्यक आहेच हो पण त्याचप्रमाणे आरोग्य समृद्धीसाठी भाजीपाला आणि फळ अत्यावश्यक आहेत. भाजी आणि फळांनी क्षुधा शांती बरोबरच आरोग्य निरोगी राहतं तर फुलांनी मानसिक आनंद वाढतो. या सर्व क्षेत्रात विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान पुढच्या श्रेणीत केला जाणार आहे. यात 2 पुरस्कार आहेत, RCF सुफला दूरदर्शन सह्याद्री 10वा कृषी सन्मान पुरस्कार, फळ फुल शेती व भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य या विभागासाठी पाहूया ही ध्वनिचित्रफीत. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. फळे फुलशेती आणि भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. कोणत्याही प्रकारच्या हवामानात आणि कोणत्याही प्रकारच्या जमिनीत होणारं पीक हे जर बऱ्यापैकी पैसे मिळवून द्यायला सक्षम असेल तर अशा फळपिकाचा प्रसार व्हायला पाहिजे. सीताफळ हे असं फळपीक आहे की जे सर्व प्रकारच्या जमिनीत हवामानात आणि हवामान बदलाच्या काळातही उत्पन्न मिळवून देत. या सीताफळाची लागवड करून चांगल्या प्रकारे यश संपादन केलेले अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ या गावचे प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब कोंडीबा कारखिले स्वतःची शेतातली दगडी बांधणीतली विहीर, माफक मत्स्योत्पादन देणारं शेततळ, कांदा बीजोत्पादन, मल्चिंग पेपरवर लावलेले इंडस ब्लॅक बॉक्स जातीच्या कलिंगडाची लागवड, सीताफळातील सासवड धारूर आणि आता NMK1 गोल्डन जातीची एकूण 8 हेक्टरवरील लागवड, फळ लागवडीतील सीताफळ आणि डाळिंबावरील बाळासाहेब कारखिलेंचे प्रयोग प्रयत्न हे सर्वच शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहेत. बाळासाहेब कारखिले यांच्या या धडपडीची नोंद घेऊन महाराष्ट्र राज्य सीताफळ महासंघाच्या वतीनं त्यांना स्वर्गीय कृषीभूषण V.G. राऊळ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. कारखिले यांच्या फळे फुलशेती आणि भाजीपाला या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कारानं फळे फुलशेती आणि भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बाळासाहेब कोंडीबा कारखिले यांना सन्मानित करण्यात येत आहे. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आहे कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य विकास जी देशमुख आणि त्यांच्या बरोबरीने श्री शिरीष भोगले कार्यकारी निर्देशक विपणन RCF यांचं सुद्धा मी स्वागत करते रंगमंचावर. आणि हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया बाळासाहेब कोंडीबा कारखिले यांचं.
अभिनंदन. शाश्वत आर्थिक उत्पादन देणारं पीक आज जे बदलतं हवामान आहे त्याच्यामध्ये निश्चित या पिकाचा समावेश होऊ शकतो. पाठीमागील वर्षी महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळाची दहाकता असतानाही जर आपल्या कृषी खात्यामध्ये या पिकाची नोंद नसेल की हे पीक पाणी वाचून गेलं. इतकं प्रचंड सहनशीलता असणारे पीक आपण या पिकाकडे वळावं असं मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. हवामानाच्या लहरीपणावर आणि नैसर्गिक आपत्तीवर मात करत शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो आहे आणि ते कष्ट करत असताना शेती करण्याची जी उमेद आहे ती आपल्यासारख्या पुरस्कारार्थींकडून त्यांना मिळालेली आहे. आणि आपल्याला सांगण्यास आनंद वाटतो की सीताफळाचं कमी पाण्यावर येणारं पीक मराठवाड्यामध्ये सतत 3 वर्ष दुष्काळ पडल्यामुळं गेल्या वर्षी मोठी परिषद सीताफळ परिषद आपण औरंगाबादला घेतली आणि मोठ्या प्रमाणावर सीताफळाचं क्षेत्र मराठवाड्यामध्ये वाढवण्याचा आपला प्रयत्न आहे. थँक्यू. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही जी पूर्वी जी म्हण होती ही आता काही सार्थ राहिली नाही आहे. त्यामुळे एक असं वाटत होतं की आपण कंपनीनी काही ना काही उपक्रम करावेत. कंपनीतर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षण केंद्र चालू केलेलं आहे जे नागपूर आणि थळ अलिबाग येथे आहे. माती परीक्षणासाठी 13 स्टॅटिक लॅबोरेटरीज किंवा 2-6 मोबाईल लॅबोरेटरीज आहेत. टोल फ्री नंबर आहे. एक शेतीपत्रिका नावाचं मासिकसुद्धा चालवलं जातं. असे विविध उपक्रम कंपनीद्वारे केले जातात. या सगळ्याचा हेतू हाच असतो की आपण फक्त जर परिस्थितीला दूषणं देत राहिलो तर मग आपण काय केलं असं होतं. एक इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की डोंट कर्स द डार्कनेस, ट्राय टू लाईट अ कॅन्डल. तसं एक आमच्या परीने हा एक उपक्रम छोटासा आम्ही जे जे शक्य होईल ते करतो. तसं या उपक्रमाद्वारे आम्हाला असं जाणवलं की दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर याचं जेव्हा प्रसारण होईल ते लाखो शेतकरी हे बघून यापासून काही प्रेरणा घेतील, काही त्यांच्यात म्हणजे सुधार होऊ शकेल. त्यासाठी केवळ हा अट्टहास किंवा हा गेले 9 वर्ष आम्ही हा कार्यक्रम राबवतोय. धन्यवाद. यापुढे आपण वळतो आहोत फळ फुल शेती भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहूया. या विभागातील पुढच्या मानकरींचा हा लहानसा आलेख. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. फळे फुलशेती आणि भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. नाशिकची द्राक्ष, नागपूरची संत्री, देवगडचा हापूस, मग चिकूचं गाव कोणतं? तर खोलवड. या चिकूसाठी वर्षानुवर्ष लढणारी झिजणारी शेतकरी क्षेत्रातील कार्यप्रवण व्यक्ती म्हणजे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कंक्राळी गावचे बागायतदार शेतकरी विनायक रघुनाथ बारी. भाजीपाला पिकं, फुलशेती आणि चिकूशिवाय आंबा, नारळ, लिची, सफेद जांभू यासारख्या फळ पिकांच्या उत्पादनाचा शेतकी व्यवसाय. फळ पीक उत्पादनाचा व्यवसाय अधिकाधिक सरस कसा होईल याकडे बारी यांनी लक्ष दिलं. विद्यापीठीय तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार गोमूत्र, शेणाचा सढळ वापर, जीवामृताची मात्रा आणि शेंडेट मधील लागवड यासारखे शक्य ते सर्व उपाय आणि योजनांनी केवळ स्वतःच्याच बागांचं नव्हे तर संपूर्ण डहाणू खोलवड परिसरातील बागांचं सुदृढीकरण आणि रसायनमुक्त भाजीपाला उत्पादनाचा आग्रह यासाठी संबंधित संस्था संघटनांचा आधार घेऊन बारी यांनी प्रयत्न केले. डहाणू, पालघर, ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यात बारी यांचं योगदान मोठं आहे. त्यांनी केलेल्या चिकू फळाबाबतच्या कार्याबद्दल आणि विषमुक्त भाजीपाला, शेडनेट मधील शेती या क्षेत्रातील कामगिरीबद्दल RCF सुफला प्रस्तुत 10व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मानानं फळे फुलशेती आणि भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विनायक रघुनाथ बारी यांना गौरवण्यात येत आहे.
आरसीएफ सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017 हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते श्रीयुत प्रमोद कर्नाड यांना, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई, आणि त्यांच्या बरोबरीने ज्येष्ठ अभिनेते श्री प्रमोद पवार यांचं सुद्धा आपण स्वागत करूया मंचावर. आणि हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करते विनायक रघुनाथ बारी यांना, जोरदार टाळ्याने आपण यांचं अभिनंदन करूया. हा पुरस्कार पालघर जिल्ह्यातील तमाम चिकू बागायतदारांसाठी आणि तमाम भाजीपाला उत्पादकांचा हा पुरस्कार आहे असं मी मानतो. प्रत्येक पुरस्काराचा मानकरी आपल्या सोबत असतो, तो एक निसर्ग राजा असतो. आणि निसर्गाला जर आपण घेऊन सोबत चाललं आणि आपल्या भागातील जीच पिकं आपण योग्य तऱ्हेने घेतली, तर जरूर कुठेही आत्महत्या होणार नाही आणि कोणीही शेतकरी ह्याच्या उत्पन्नाशिवाय मागे राहू शकणार नाही अशी मी ग्वाही देतो. सगळी सोंग करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही. शेती करायची म्हणजे पैसे पाहिजेत आणि स्वतःकडे जर पैसे नसतील तर बँकेकडून कर्ज काढून शेती करायला पाहिजे आणि प्रामुख्याने आता शेती व्यवसायामध्ये कर्ज काढायला लागतं. मी अशा कर्ज देणाऱ्या संस्थेचा प्रतिनिधित्व करतो आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 31 जिल्हा बँका आहेत आणि त्या 31 जिल्हा बँकांच्या माध्यमातून त्यांना शेतीसाठी 12,000 कोटीच्या फेर कर्ज मर्यादा देणाऱ्या प्रमुख वित्तीय संस्थेचा मी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ज्यावेळेला या क्षेत्राकडे बघतो तेव्हा काही वेळेला जेव्हा आम्ही कर्ज देतो तेव्हा कर्जाची परतफेड जेव्हा येत नाही तेव्हा मात्र मन विषण्ण होतं. निसर्गाची आपत्ती येते तेव्हा सुदैवाने आता पीक विमा योजनेमध्ये खूप चांगली हे केलेली आहे आणि जे प्रधानमंत्री फसल विमा योजना आता आलेली आहे ती अतिशय उत्तम आहे आणि अशा पद्धतीच्या काही विमा योजना ज्या आहेत त्याच्यामधून नैसर्गिक आपत्तीवरही मात करता येईल. आणि मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये शेतकरी कर्जाची परतफेड करायलासुद्धा सक्षम ठरेल आणि त्यामुळे आत्महत्यासुद्धा होणार नाही. कृषी बातम्या आणि कृषी दर्शन, ई कृषी दर्शन या माध्यमातून या क्षेत्राशी जोडला गेलो होतो आणि त्या धावपळीचं कदाचित हा माझा सन्मान असेल यांचा सन्मान करण्यासाठी इथं बोलावं. धन्यवाद. आरसीएफ सुफला सह्याद्री कृषी सन्मान 2017 आणि यानंतर मी रंगमंचावर एक असं पाहणार आहे जे मी कदाचित माझ्या प्रशस्ती पत्रकामध्ये बरेचदा पाहिलंय, तो म्हणजे भोपळा. पण हा 150 किलोचा भोपळा एवढा मला कधी मिळाला नाही, पण आता इथे कसा दिसतो बघा. नमस्कार, तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या कार्यक्रमात शेतीच्या बांधावर, फक्त आपल्या कार्यक्रमात. मी रिपोर्टर दीपिका धोत्रे उर्फ डी डी, कॅमेरामन अनय सोबत. कुठे होतास तू? शेतीच्या बांधावर. नाही नाही, मी तर तयार होतो. करा ना डीडी, तुम्ही सुरू करा, मी एकदम तयार आहे. हो, रोल. ओके, यस यस, रोलिंग. नमस्कार मंडळी, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात शेतीच्या बांधावर, फक्त आपल्या वाहिनीवर. आम्ही या कार्यक्रमात नेहमी शेतीविषयी ताज्या घडामोडी तुम्हाला सांगत असतो, तशा आजही सांगणार आहोत. आपण आले आहोत मुसळी बुद्रुक गावात, तर स्वागत करूया एका शेतकऱ्याचं, मिस्टर धोंडू दगडू काकळे यांचं. स्वागत करूया, जोरदार टाळ्याने स्वागत करा. कुठे शेतकरी, कुठे ते कातळे? कामाच्या वेळी सगळे गायब असतात, सगळी जबाबदारी माझ्यावर देतात. कातळे कातळे अहो या बैल जोड, चला बिगी बिगी शेतावर. काय हकल देता आम्हाला? आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला आलो. नेहमीची सवय ना बैल हकलायची म्हणून. बरं, चूक झाली. तुमचा इंटरव्ह्यू सुरू करूया. त्याआधी तू जरा माझा मेकअप व्यवस्थित आहे ना? बॅकग्राऊंड चेक कर ना एकदा. आरसा बघू यार, तू काय काम असं नाहीस. लिपस्टिक बरोबर आहे? हो भाई, तुमचं झालं की मला कळवा, मी येतो. सर 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 सर, अहो बैलाला वैरण घालून येतो. सर तुम्ही नंतर घाला, आपण तुमचा इंटरव्ह्यू सुरू करू. नमस्कार सर. नमस्कार.
सर तुम्ही हे काय घातलंय? अहो हे धोतर घातलंय. सर ते दिसतंय धोतर घातलंय, पण ते धोतर सोडा. हा धोतर सोडा? अहो धोतर सोडल्यावर टीव्हीवर कसा दिसेल? तुम्हाला काय टीआरपी वाढवायची? सर सर धोतर सोडा म्हणजे पॅन्ट घाला. आज इथे देश एका वेळी 104 उपग्रह सोडतोय आणि आम्ही धोतर सोडायचं असंच ना? सर तसं नाही. आज इथे देश एका वेळी 104 उपग्रह सोडतोय आणि भारतीय शेतकरी धोतर सोडायला तयार नाही. वा सर, तुमच्याकडे दुसरे कपडे नाहीयेत का? हो आहेत ना, पण तुम्ही हे काय घातले? सर आमची ही फॅशन आहे. असं आमचं पण हे फॅशन आहे. ब्रेकिंग न्यूज, भारतीय शेतकऱ्याची धोतर हे फॅशन आहे. तो फॅशन म्हणून धोतर नेसतो. वा वा क्या बात आहे. आपण आलो इथे मुसळी बुद्रुक गावात आणि आपण यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर आम्ही असं ऐकलंय की तुम्ही तुमच्या शेतात 150 म्हणजे 150 किलोचा भोपळा पिकवलाय. ब्रेकिंग न्यूज, 150 किलोचा भोपळा. मंडळी विचार करा, आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकतो, चल रे भोपळ्या टिळक टिळक. तर तो भोपळा आपल्या कल्पनेतला होता, पण आज आता इथे या क्षणी सरांनी खरा खुरा 150 किलो वजनाचा भोपळा पिकवलेला आहे. आपण थेट सरांना विचारूया, सर तुम्ही नक्की काय पेरलं? आम्ही बी पॉझिटिव्ह. वा वा क्या बात आहे. सरांचे विचार काय ग्रेट आहेत. बी पॉझिटिव्ह असं सरांनी इंग्लिश मध्ये उत्तर दिलंय. या अडाणी अशिक्षित दिसणाऱ्या शेतकऱ्यांनी बी पॉझिटिव्ह असं इंग्लिश मध्ये उत्तर दिलेलं आहे. वा वा सर क्या बात आहे. म्हणजे एक मिनिट, माझा फोन वाजतोय. हॅलो, येस, आय एम धोंडू स्पीकिंग. नो, आय कॉल आफ्टर 10 मिनिट्स. ओके, बाय. तर अशिक्षित दिसणारे असं मी म्हंटल होतं, पण सुशिक्षित असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्याला बी पॉझिटिव्ह असं इंग्लिश मधून उत्तर दिलेलं आहे. तर बी पॉझिटिव्हनेस मुळेच यांना हे करणं शक्य झालेलं आहे. पण सर आपला मूळ मुद्दा, मूळ प्रश्न तसाच राहतोय. सर तुम्ही नक्की काय पेरलं? अहो आम्ही भोपळ्याची बी पेरली. ब्रेकिंग न्यूज, भोपळ्याची बी पेरून त्यांनी भोपळा पिकवलाय. वा सर ग्रेट, तुम्ही ग्रेट आहात. सर आम्हाला ना तुम्ही ते झाड दाखवा. झाड नाहीये. झाड नाही म्हणजे? सर आमच्या बाबतीत विश्वास कसा बसेल लोकांचा? तुम्ही भोपळा नाही म्हणता, झाड नाही म्हणता, आम्ही काय करायचं? सर भाई तुम्हाला एक सांग, या पुढे जर तुम्हाला कधी शेतकऱ्यांची इंटरव्ह्यू घ्यायची असेल तर शेतीविषयी नीट अभ्यास करून या. आणखीन तुम्हाला एक सांगतो, भोपळ्याचं कधी झाड नसतं. मग भोपळ्याची वेल असते. वेल? वेल, येस. दहावा RCF सुफला सह्याद्री कृषी सन्मान 2017. पुढील पुरस्कार कृषी व सामाजिक वनीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य या विभागासाठी. हे क्षेत्र काळाची गरज आहे, कारण वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे वनराई झपाट्याने कमी होत गेली आहे. त्याचे परिणाम ग्लोबल वॉर्मिंगच्या स्वरूपात आपण अनुभवतोय. त्यामुळे अशा कामांमधून निसर्गाचा समतोल राखणं अत्यावश्यक झालंय. सामाजिक वनीकरणासाठी झटणाऱ्या व्यक्तींची या विभागात निवड केली जाते. कृषी व सामाजिक वनीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहूया ध्वनिचित्रफीत. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. कृषी आणि सामाजिक वनीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. एखादी गोष्ट चौकटीत बसवली आणि ध्येय निश्चित केलं की मनाजोगत्या परिणामांपर्यंत पोहोचणं शक्य होत, मग ते कोणत्याही प्रकारातलं कार्य असो. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ गावचे नंदकिशोर तुकाराम बोकाडे. श्री सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय जानेफळ इथं अध्यापनाचं कार्य करता करता विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तका बाहेर जाऊन पर्यावरण रक्षक बनवण्याचे संस्कार बोकाडे करत असतात. त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या अनेक कामांपैकी टाकाऊ पॉलिथीन पिशव्या विद्यार्थ्यांकडून जमवून त्यांचा वापर 1000 वृक्ष निर्मितीसाठी त्यांनी नुकताच केला. यापैकी 800 रोपांची शालेय परिसरात लागवड केली तर 200 रोपांचं गावकऱ्यांमध्ये वाटप केलं. शिक्षण संस्थेत मुलांना रोपवाटिका, बीज प्रक्रिया, बागकाम, पक्षी निरीक्षण तसंच पक्ष्यांचं वन्यजीवांचं रक्षण यासारखे धडे ते सातत्यानं देत असतात. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार असे अनेक पुरस्कार बोकाडेंना प्राप्त झाले आहेत. श्री सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाकडूनही या कामी त्यांना चांगलं सहकार्य मिळतं. कृषी आणि सामाजिक वनीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल RCF सुफला प्रस्तुत
10व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मानाने कृषी आणि सामाजिक वनीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नंदकिशोर तुकाराम बोकाडे यांना गौरवण्यात येत आहे. आरसीएफ सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आहे श्री विजय राजे ढमाळ यांना, संचालक राष्ट्रीय नागरी एवं पर्यावरण संरक्षण नवी मुंबई. आणि अर्थात विजेते डॉक्टर नंदकिशोर तुकाराम बोकाडे यांना मी विनंती करते मंचावर येण्यासाठी, हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. वृक्ष संवर्धन ही आज काळाची गरज बनलेली आहे. या वृक्ष संवर्धनामध्ये सर्व व्यक्तींचा जर हातभार लागला तर खऱ्या अर्थाने ग्लोबल वॉर्मिंगची जी समस्या आहे किंवा इतर समस्या सर्वांना माहीत आहे कोणत्या समस्या निर्माण होतात वृक्षतोडीने, तर तुम्हाला एक छोटंसं सांगेल की वृक्ष तोडण्यासाठी, आता उन्हाळा आहे, वृक्ष तोडण्यासाठी काही लोक येतात आणि वृक्ष तोडता तोडता ते थकतात आणि त्या वृक्षाच्या सावलीमध्ये बसतात. नंतर त्यांच्या असं लक्षात येतं, अरे आपण कोणत्या कामासाठी आलेलो आहे, की जो वृक्ष आपल्याला सदाहरी म्हणजे चांगल्या प्रकारची सावली देत आहे, फळं देत आहे, तो तोडण्यासाठी आपण येत आहे आणि आपण या वृक्षाची आज हत्या करत आहे, ते तोडत आहे, तर ते आपला मनातलं परिवर्तन होतं त्यांचं आणि ते घरी चालत आहे. कोकणामध्ये उन्हाळ्यामध्ये सगळी लोक गावी जात असतात बऱ्याच प्रमाणात, तर यावेळेला आठवडाभर आम्ही पनवेलच्या इथे रस्त्यावरती उभं राहून झाडांचं वाटप करणार आहोत. जाणाऱ्या सर्व लोकांना सांगणार की हे झाड घ्या, तुमच्या जवळपास लावा किंवा जिथे लावाल तिथे सांगा आम्हाला, आम्ही त्याचं संगोपन करू. आणि साधारण 1,00,000 झाडं लावण्याचा मानस आहे. पुढचा विभाग आहे कृषी पूरक उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. शेतीबरोबरच अर्थप्राप्तीसाठी काही इतर उद्योग आहेत, जसं रेशीम, गांडूळ खत निर्मिती, कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन, वराह पालन, कृषी पर्यटन, अशा उद्योगांची या विभागात गणना होते. यात अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. या विभागातील दोन पुरस्कार आहेत, पाहूया पहिली ध्वनिचित्रफीत. आरसीएफ सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. कृषीपूरक उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. हिरव्यागार शेतीसाठी सेंद्रिय खताची आवश्यकता असतेच, मात्र शेतकऱ्यानं रसायनमुक्त शेतीसाठी स्वतः असं काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून शेती कसदार तर होईलच, पण त्याचबरोबर शेतकरीही समृद्ध होईल, सधन होईल. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मालखेडा गावचे शेळीपालक लीलाधर विश्वास पाटील यांनी घरच्या 1.5 एकर क्षेत्रावर पारंपरिक शेती सुरू ठेवलीच, पण मोठ्या निर्धारानं घरच्यांचा आणि आजूबाजूच्या मित्रांचा पाठिंबा नसताना शेळीपालनाचा निर्णय घेतला. सुरुवातीला 6 शेळ्या नर मादी घेऊन व्यवसाय सुरू केला. जवळच्या जंगलात पाटील शेळ्या चरण्यासाठी नेऊ लागले. शुद्ध हवा, पाणी आणि रानावनातल्या शेकडो वनस्पती वेलींचा आहार. साधारण 4 वर्षांच्या काळात लीलाधर पाटील यांनी शेळ्यांची संख्या 6 वरून 40 वर नेली. 68% अपंगत्वाचं प्रमाणपत्र असलेला हा 38 वर्षीय अपंग तरुण यशस्वी शेळीपालक म्हणून चोपडा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला. पाटील यांच्या शेळीपालनातील कार्याची दखल घेत नाशिक इथल्या कृषिथॉन प्रदर्शनात उत्कृष्ट शेळीपालक पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. स्वतःच्या अपंगत्वावर मात करत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आरसीएफ सुफला प्रस्तुत 10व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मानानं कृषीपूरक उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल लीलाधर विश्वास पाटील यांना गौरवण्यात येत आहे. आरसीएफ सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आहे डॉक्टर शंकरराव मगर, माजी कुलगुरु डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली, आणि त्यांच्या बरोबरीने श्री आदिनाथ चव्हाण, संपादक अॅग्रोवन पुणे यांना विनंती करते मंचावर उपस्थित राहण्यासाठी. आणि अर्थातच विजेते लीलाधर विश्वास पाटील यांना सुद्धा आमंत्रित करते हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी.
गरीब शेतकऱ्याला सुद्धा न्याय मिळाला आज छोट्याशा गावाचा शेतकऱ्याला, त्याबद्दल मी खूप आभारी आहे तुमचा सह्याद्रीचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, तरुण शेतकरी आणि तरुण सुशिक्षित बेरोजगार तरुण हे कुठेतरी त्यांच्या म्हणजे नोकरीच्या शोधामध्ये कुठेतरी त्यांचा रस्ता चुकलेला आहे कुठेतरी, त्याच्यामुळे ते वाईट मार्गाने सुद्धा जात आहेत काही. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एक चांगला चांगला ऑप्शन आहे, एक चांगलं उदाहरण आहे, त्यांनी सुद्धा करायला पाहिजे शेतीपूरक व्यवसाय. शेतीमालाला भाव हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्याकडे आपलं सातत्याने दुर्लक्ष होतं आणि पर्यायानं शेतकरीसुद्धा दबला राहतो, त्याला कधीच चांगला भाव मिळत नाही, त्याचं कुटुंब कधीच सुखानं जगू शकत नाही. मला असं वाटतं की ही परिस्थिती आपल्याला बदलावी लागेल आणि ग्राहकांनीसुद्धा जास्त शेतीमालाला पैसे द्यायची आपली मानसिकता करावी लागेल. धन्यवाद. दहावा RCF सुफला सह्याद्री कृषी सन्मान 2017. पुढच्या पुरस्काराकडे आपण वळतो आहोत. कृषी पूरक उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहूया. या विभागातील पुढील मानकऱ्यांची ही ध्वनिचित्रफीत. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. कृषी पूरक उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. पारंपरिक शेतीला जोड व्यवसाय म्हणून रेशीम उद्योगाकडे पाहिलं जातं. रेशीम शेतीत कोश निर्मिती हा एक टप्पा असून रेशीम सूत निर्मिती, कापड निर्मिती अशा अनेक पैलूंवर या क्षेत्रात अर्थार्जन करायला वाव आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना तारणारा व्यवसाय म्हणून या रेशीम उद्योगाकडे पाहिलं जातं. यासाठी तुतीच्या रोपांची लागवड करावी लागते, त्याचबरोबर रेशीम किड्यांचं सर्व प्रकारचं व्यवस्थापनही करावं लागतं. एवढं सारं करून कोशनिर्मिती झाली की त्याची बाजारपेठ जवळपास नसेल तर कोशनिर्मिती करणाऱ्याला बाजारपेठेपर्यंत पोहोचायला वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. या सगळ्या प्रश्नांवर उपाय म्हणून समीर जयवंतराव पाटील यांनी वाठार गावी अभिलाषा सिल्क अँड सिल्क प्रॉडक्ट्स नावाची कंपनी वजा प्रकल्प स्थापन केला. सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील या रेशीम प्रकल्पामुळे रेशीम कोश निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्याला जवळची फसवणूक न होणारी बाजारपेठ गवसली. या प्रकल्पात वार्षिक 3 मेट्रिक टन धागा निर्मिती होते. समीर जयवंतराव पाटील या शास्त्र विषयाच्या पदवीधर उद्योजकाला त्यांच्या प्रकल्पाला आदर्श युवा रत्न, यशस्वी रेशीम उद्योजक असे पुरस्कार मान्यवर संस्थांकडून मिळाले. रेशीम उद्योग या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल RCF सुफला प्रस्तुत 10व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मानानं कृषीपूरक उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल समीर जयवंतराव पाटील यांना गौरवण्यात येत आहे. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते श्री आर विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेद, आणि त्यांच्या बरोबरीने प्रसिद्ध अभिनेते विजय कदम आणि अर्थातच श्री समीर जयवंतराव पाटील वाठारकर यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. मी आणि आमच्या मिसेस आणि माझ्या कुटुंबियांनी एकत्रित ठरवून की रेशीमच्या कोशाला हमीभाव आणि स्थानिक बाजारपेठ निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि या प्रयत्नाला मला असं म्हणता येणार नाही की आज यश, पण ही सुरुवात झाली. दुसरी गोष्ट, शिक्षणानंतर प्रत्येकानं वडिलोपार्जित शेती अडगळीला टाकून कुठेतरी नोकरीच्या पाठीमागे धावताना पाहिले जातात. परंतु मी एक विनंती करतो की शेतीपूरक प्रक्रिया उद्योगामध्ये आपण जर नाविन्यपूर्ण काहीतरी योगदान दिलं तर 100% रेशीम प्रक्रिया उद्योग आपणाला चांगला एक योगदान देऊ शकतं. धन्यवाद. रेशीम उद्योगासाठी जे पुरस्कार दिले, अशा प्रकारचे अनेक स्किल डेव्हलपमेंटची कामं आमची जी संस्था ते करत आहेत आणि याच्यामध्ये स्वयंसहायता गटांच्या मार्फत आपण कुटुंबांपर्यंत पोहोचत आहोत.
उन्नत शेती समृद्ध शेतकरी, गुढी पाडव्याच्या सर्व शेतकरी बांधवांना आणि भगिनींना मी या निमित्तानं शुभेच्छा देतो. ज्या पद्धतीनं शेतकरी आपल्या शेतीचं नियोजन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करतो, त्याच पद्धतीनं कृषी विभागानं यावर्षी या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उन्नत शेती समृद्ध शेतकरी हे अभियान राबवण्याचा संकल्प केलेला आहे. उत्पादन खर्चापेक्षा अधिक पिकासाठी घेतलेल्या कर्जापेक्षा अधिक उत्पन्न हा या नियोजनाचा गाभा आहे. या नियोजनासाठी तालुका हा घटक आम्ही ठेवलेला आहे. 5 वर्ष बियाण्याचा पुरवठा आणि खताचा पुरवठा याचं नियोजन आराखडा आता आम्ही तयार केलेला आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं, दर्जेदार खत, दर्जेदार औषधीचा पुरवठा या अभियानाच्या माध्यमातून आम्ही करणार आहे. त्याचबरोबर उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियानामध्ये मी सांगितलं की तालुका लेवलवर हे अभियान तालुका घटक म्हणून आम्ही हे अभियान महाराष्ट्रात राबवणार आहे. 355 तालुक्यामध्ये हा कार्यक्रम या वर्षात आम्ही राबवणार आहे. हा कार्यक्रम शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी या राज्यामध्ये आम्ही 20 हेक्टरचा एक गट असे मिळून 10,000 गट आम्ही या ठिकाणी करणार आहे. आणि तालुक्यात शेतकऱ्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचला पाहिजे यासाठी आमची कृषी विभागाची सर्व यंत्रणा ही गावागावात जाऊन शेतकऱ्याचं प्रबोधन करून आणि या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन या निमित्तानं आम्ही करणार आहे. यासाठी विद्यापीठ, KVK संशोधन संस्था आणि ह्या संस्थांना सहभागी करून शेतकऱ्याच्या कल्याणाच्या सर्व योजनांची याच्यामध्ये अंमलबजावणी आम्ही करणार आहे. कृषी यांत्रिकीकरण मोहीम यामध्ये राबवणार आहे. हे जे गट आम्ही करणार आहे त्या गटासाठी अधिक चांगलं बियाणं, अधिक चांगलं खत, त्याबरोबर यांत्रिक शेती, 4 बैलाचं काम करणारा एक छोटा ट्रॅक्टर, रोटावेटर, कल्टिवेटर, पेरणी यंत्र हा त्या गटाला देऊन आणि त्या गटाच्या माध्यमातून शेती, त्या यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती अशा पद्धतीचा हा प्रयोग आम्ही सर्व ठिकाणी करणार आहे. 100 तालुक्यातल्या प्रत्येक गावाचं, 355 तालुक्यातल्या प्रत्येक गावाचं शेतकऱ्याचं प्रबोधन करण्यासाठी प्रत्येक गावात आमचा माणूस जाऊन आणि शेतकऱ्याचं प्रबोधन करणार आहे. त्याचबरोबर प्राथमिक प्रक्रिया, शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया करणारी प्रक्रिया त्याची सेंटर या राज्यात उघडण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. पंतप्रधान पीक योजनेमध्ये सर्व शेतकऱ्यांनी भाग घ्यावा यासाठी सर्व शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करावं. नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी त्याला आम्ही या योजनेमध्ये सहभाग घ्यायला सांगणार आहे. त्याचबरोबर हवामान केंद्र, जसं आज हवामान केंद्राची स्थिती अशी आहे की आम्हाला पुण्याच्या वेधशाळेवर, मुंबईच्या वेधशाळेवर अवलंबून राहावं लागते. या वर्षामध्ये आम्ही जवळपास 2600 हवामान केंद्र राज्यामध्ये उभे करून शेतकऱ्याला आपल्या घरापासून 5 किलोमीटरवर शेतीची माहिती मिळणार आहे. त्याचं कनेक्शन आम्ही ग्रामपंचायतीला जोडणार आहे आणि ग्रामपंचायतमध्ये जाऊन शेतकऱ्याला आता सर्व हवामानाचा अंदाज आपल्या गावामध्ये घर बसल्या त्याला मिळणार आहे की 15 दिवसांनी पाणी येणार आहे, गारपीट येणार आहे की नाही, वादळ येणार आहे काय, अशा प्रकारची माहिती शेतकऱ्याला देऊन शेतकऱ्याला जागवण्याचं काम आम्ही करणार आहे. त्याबरोबर कांदा चाळी, राज्यात शेतकऱ्याच्या कांद्याचं मागच्या वर्षी भरपूर नुकसान झालं, भाव कमी मिळाला, त्याला साठवणूक नव्हती, म्हणून या वर्षाला आम्ही जवळपास 2 लाख टन कांदा साठवता येईल त्यासाठी लागणारे 8,000 कांदा चाळी या राज्यात उभा करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. सेडनेट आणि पॉलीहाऊसच्या माध्यमातून दर्जेदार माल आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा माल शेतकऱ्यांनी काढला पाहिजे आणि त्याची निर्यात ही इतर देशात झाली पाहिजे यासाठी शेडनेट आणि त्या जमिनीचं हवामानाचं वातावरणामध्ये चांगल्या वातावरणामध्ये ते पीक तयार झालं पाहिजे, जे आवश्यक असेल ते टेम्परेचर त्याला मिळालं पाहिजे यासाठी शेडनेट आणि पॉलीहाऊसच्या माध्यमातून एक्सपोर्ट क्वालिटीचा फळबागा असतील, भाजीपाला असेल याची उगवण करून किंवा फुलशेती असेल आणि त्यामधून शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. त्याबरोबर ऊस सुधारित वाण आम्ही ऊसाचं यावेळेला आणून आणि ते वाण रोपवाटिकामध्ये तयार करून ते शेतकऱ्याला पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी शेतकऱ्याला भरीव अनुदान आम्ही देणार आहे. रोहिणी नक्षत्रामध्ये 15 दिवस
उन्नत शेती समृद्ध शेतकरी हा पंधरवडा आता आम्ही राबवण्याचं ठरलेलं आहे आणि यामध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या 2 लाख शेतकऱ्यांना आम्ही प्रशिक्षण देणार आहे. या पद्धतीचा हा आमचा उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी हे अभियान जे आहे हे राज्याला निश्चितपणानं उत्पादनामध्ये भर टाकणारं किंवा शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करणारं हे एक चांगलं एक प्रयोग आम्ही आज लॉन्च करतो आहे आणि निश्चितपणानं महाराष्ट्रातला शेतकरी याला निश्चितपणानं प्रतिसाद देईल. त्याचबरोबर एक चांगली योजना DBTच्या माध्यमातून आता शेतकऱ्याला कृषी खात्यामार्फत जे सबसिडी मिळते ती सबसिडी आमच्या कृषी अधीक्षकाकडून मिळते ते न करता शेतकऱ्याला जे वाटेल ते यंत्र त्यांना खरेदी करावं ज्या कंपनीचं वाटेल त्या कंपनीचं खरेदी करावं बिल आमच्याकडे पाठवावं डायरेक्ट पैसा त्याच्या खात्यात हा निश्चितपणानं जमा केला जाईल आणि आता DBTच्या माध्यमातून शेतकऱ्याला दुसरीकडे जावं लागणार नाही. त्याने एकदा बिल सबमिट केलं त्या यंत्राचं की आम्ही त्याची सर्व सबसिडी ही त्याच्या खात्यावर बँकेत जमा करणार आहे. तर या पद्धतीनं शेतकऱ्याला अधिक पुढे नेण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. समृद्ध शेतकरी या राज्यातला झाला पाहिजे परावलंबी न राहता आणि निसर्गाचं जर अवकृपा झाली तर त्याला संरक्षण पंतप्रधान पीक योजनेच्या माध्यमातून संरक्षण देऊन शेतकऱ्याला आता आम्ही यापुढे वाऱ्यावर न सोडता त्याला समृद्ध बनवण्याचा प्रयत्न या राज्यामध्ये आता येत्या गुढीपाडव्यापासून आम्ही सुरू करणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा ह्या माझ्या आव्हानाला शेतकऱ्यांनी अधिकाधिक उचलून धरून आणि आपल्या शेतीचा विकास करावा एवढं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. 10वा RCF सुफला सह्याद्री कृषी सन्मान 2017. मंडळी कृषी उद्योग हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असा तरीही आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनामुळे या उद्योगात बरीच प्रगती होते. मात्र योग्य वेळी योग्य माहिती आणि तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या पदरात पडायला हवं. काही व्यक्ती शेतीमध्ये तज्ज्ञ असतात आणि ते इतरांना मदत होईल अशी माहिती त्यांना पुरवण्याचं कामही करत असतात. अशा व्यक्तींमुळे शेकडो शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होत असतात. कृषी विस्ताराचा वसा घेतलेल्या अशा व्यक्तींना दिला जातो कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. या विभागातील 2 पुरस्कार आहेत, पाहूया ध्वनिचित्रफीत. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. शेती विकासाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाच्या जशा विविध यंत्रणा कार्यान्वित असतात त्याचबरोबर जनसामान्यांची नस जाणून त्यांच्याशी त्यांच्या भाषेत त्यांना समजावणारा मित्र सखा हवा असतो. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर गावचे आनंद रामचंद्र कोठाडिया गेल्या 32 वर्षांहून अधिक काळ आनंद कोठाडिया हे कृषी विज्ञान पाणलोट क्षेत्र विकास फळबाग लागवड जलसंधारण आणि जलव्यवस्थापन सेंद्रिय शेती प्रोत्साहन कृषी बाजार आणि विक्री व्यवस्था संघटन पथदर्शक भूमी संधारण अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिकातून त्यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल असं लिखाण केलंय. कोठाडिया यांनी शीतग्रहांचा केळी फळासाठी वापर केळ्यांच्या संख्यात्मक गुणात्मक वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर त्यामुळे सुदृढ स्थितीतल्या केळीच्या बागा झाकलेले केळ्यांचे घड ड्रीप इरिगेशन या व्यतिरिक्त प्रक्रिया उद्योगातील केळी वेफर्स पॅकिंग अशा विविध उद्योगांना प्रोत्साहन दिलंय. आनंद कोठाडिया यांनी सहकार तत्वावर संपूर्ण करमाळा तालुक्यात दुग्ध व्यवसाय संस्था साखर कारखाना पतपेढी व्यवस्था उभारली. तसंच शेतकरी शेतमजूर प्रकल्पग्रस्त दुष्काळग्रस्त यांच्यासाठी राज्यस्तरावर आंदोलनं कार्यान्वित केली. त्यांच्या एकूणच कार्यासाठी राज्यस्तरावरील तसंच राष्ट्रीय स्तरावरील अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झालेत. कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन RCF सुफला प्रस्तुत 10व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मानानं आनंद रामचंद्र कोठाडिया यांना गौरवण्यात येत आहे. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करते मंचावर श्री रजनीकांत श्रॉफ, अध्यक्ष चिंचणी तारापूर शिक्षण संस्था चिंचणी, त्याचबरोबरीने श्री NH कुरणे, महाव्यवस्थापक विपणन
RCF मुंबई आणि हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करते, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्री आनंद रामचंद्र कोठाडिया. कवी यशवंत मनोहर यांची एक दोनच ओळीची कविता आहे, कालचा पाऊस आमच्या शिवारात पडला नाही, आम्ही आमच्या घामाच्या थेंबावर पिकं काढली, त्या 74% कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी पुढचं आयुष्य मला प्रबळ करण्यासाठी या पुरस्कारातून शक्ती मिळो एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. पुढच्या पुरस्काराकडे आपण बोलूया. RCF सुफला दूरदर्शन सह्याद्री 10वा कृषी सन्मान पुरस्कार, कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. पाहूया या पुढच्या पुरस्कार विजेत्यांची ही ध्वनी चित्रफीत. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. कृतिशून्य व्यक्तीला कुणीही मान देत नाही. आधी केले मग सांगितले अशा वृत्तीची व्यक्ती सर्वांनाच आवडते. अशाच कृतिशील व्यक्तींमधील एक शेतकरी आणि आधुनिक शेती तंत्र प्रचारक म्हणून ख्यातकीर्त पावलेले दिलीप नारायणराव फुके वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातले जांभई हे दिलीप फुके यांचं गाव. रुंद वरंबा आणि सरी पद्धतीद्वारे कृषी उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी ब्रॉड बेड फरो प्लांटर अर्थात रुंद वरंबा आणि सरी टोकण यंत्र विकसित केलं. या यंत्राची तंत्राची चाचणी प्रथम दिलीप फुके यांनी आपल्या शेतात केली, त्यामुळे उत्पन्नात दुप्पट वाढ झाल्याचं दिसून आलं. साधारण 10 संघटना संस्थांच्या अध्यक्षपदावर तर 4 संस्थांमध्ये सदस्य पदावर असलेल्या फुके यांनी या आधुनिक BBF पद्धतीचा आणि टोकण यंत्राचा वापर करण्याबाबत प्रत्यक्ष कृती आणि प्रबोधन करायला सुरुवात केली, त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचा फायदा झाला. त्यांच्या कामगिरीची दखल विविध मान्यवर संस्था विद्यापीठ यांनी घेतली. दिलीप फुके यांनी केलेल्या कृषी विस्तार कार्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल RCF सुफला प्रस्तुत 10व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मानानं दिलीप नारायणराव फुके यांना आदरपूर्वक गौरवण्यात येत आहे. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी विनंती करते आहे मी सुरेश वॉरियर यांना. यांनी मंचावर यावं. संचालक वित्त RCF मुंबई आणि त्यांच्या बरोबरीने डॉक्टर PG इंगोले, संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जिल्हा अकोला. आणि हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करते श्री दिलीप फुके यांना. वंदनी रास्ता संत तुकडोजी महाराजांना म्हटलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी आपण या गोष्टी केल्यात त्या त्या ठिकाणी जर आपण चांगल्या पद्धतीनं काम केलं निश्चित आपल्या त्या शेतकऱ्याचा फायदा होते. जर आपण जर विचार अशा पद्धतीनं जर करत गेलो तर आपला निश्चित या ठिकाणी शेतकरीचा शेताचा आणि त्या शेतकऱ्याचा चांगल्या प्रकारे फायदा होते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृषी विस्तारासाठी एखादी व्यक्ती जशी कार्य करत असते तशीच एखादी संस्था जेव्हा हे कार्य हाती घेते तेव्हा त्या संस्थेचा आवाका वाढतो आणि जास्तीत जास्त कृषी मित्रांना त्याच्या कृषी उद्योगाचा विस्तार करण्यात अशी संस्था मोलाचा वाटा उचलते. कृषी विस्तारासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या संस्थेला मिळतो आहे कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारी संस्था. पाहूया ही ध्वनीचित्रफीत. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारी संस्था. शेतीपूरक व्यवसाय आणि शेतीतलेच अनेक प्रयोग हे नवनव्या संशोधनानेच प्रगत होत असतात. त्या संशोधनासाठी राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर तसंच जागतिक स्तरावर संशोधन कार्य चालू असतं.
आणि अशा संशोधनातून येणारे निष्कर्ष फलित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं हेही आवश्यक असतं. यासाठी कृषी विज्ञान केंद्र त्या त्या जिल्ह्यात शेतकरी आणि संशोधक यामधील दुव्याचं काम करतं. हीच कृषी विज्ञान केंद्र विस्तार कार्यही करतं. पुणे जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र बारामती हे एक क्रांतिकारक केंद्र समजलं जातं. या केंद्राच्या अंतर्गत अर्धा पुणे जिल्हा अर्थात 7 तालुके येतात. मात्र कृषी विज्ञान केंद्र बारामती हे आपल्या सर्वंकष अष्टपैलू कार्यामुळे भारतातच नव्हे तर अनेक देशात नावाजलं जात आहे. राज्य पातळीवरील देश पातळीवरील अनेक मान सन्मान पुरस्कार या केंद्राला लाभले आहेत. कृषी विज्ञान केंद्र बारामती या संस्थेनं शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी मोलाचं कार्य केलं आहे. त्याची दखल घेत कृषी विस्तार क्षेत्रातील या उल्लेखनीय कार्याबद्दल RCF सुफला प्रस्तुत 10व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कारानं कृषी विज्ञान केंद्र बारामती या संस्थेला सन्मानित करण्यात येत आहे. RCF सुफला प्रस्तुत 10वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2017. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते श्री विकास देशमुख यांना, आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे. आपल्या बरोबरीने आणखीन एका व्यक्तीला मी इथे आमंत्रित करते. आपल्या हक्काचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना विनंती करते मी रंगमंचावर येण्यासाठी. आणि हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अर्थात ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती पुणे. यात माझा एकट्याचा सहभाग नाही आहे. इथं आमचे उपस्थित विश्वस्त आहेत, डॉक्टर बारावकर आहेत, डॉक्टर जोशी आहेत, असे असंख्य लोक आहेत जे शेतकरी की ज्यांच्यामुळे आम्हाला हे काम करण्याची संधी मिळाली त्या सर्वांना हा खरा पुरस्कार मी समर्पित करतो. मंडळी, मुंबई दूरदर्शनतर्फे अतूट मैत्रीच्या नात्याचा सन्मान आम्ही आता इथे करणार आहोत, तो आमचा मानस आहे. हा सन्मान प्रदान करण्यासाठी मी विक्रमजींना इथे आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही थांबावं असं हक्काने सांगितलेलं आहे. दूरदर्शनच्या कृषी सन्मान पुरस्कारासाठी सलग 10 वर्ष खंबीरपणे पाठीशी उभं राहणारी RCF ही कंपनी हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यास RCFचा मोलाचा वाटा असतो. यासाठीच RCFच्या विपणन विभागाचे कार्यपालक निर्देशक श्रीयुत शिरीष भोगले यांना मी विनंती करते की RCF परिवारातर्फे हा सन्मान स्वीकारण्यासाठी त्यांनी मंचावर यावं. जोरदार टाळ्यांनी आपण RCFचं अभिनंदन करूया. सह्याद्री वाहिनीने नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक कार्यक्रम आजवर राबवले. यात अगदी अलीकडचं उत्तम उदाहरण म्हणजे कृषी समृद्धीची गुरुकिल्ली हा कार्यक्रम. मंडळी, या कार्यक्रमातून कृषी क्षेत्रातील यशस्वी शेतकऱ्यांची यशोगाथा रसिकांसमोर मांडण्यात आली, ज्यांच्या अनुभवामुळे अनेक शेतकऱ्यांना भरपूर फायदा झाला. त्याचबरोबर रसिकांनी देखील या कार्यक्रमाला TRP भाऊगर्दीत वरच्या पदावर नेऊन ठेवलं. या कार्यक्रमाने 52 आठवड्यांचा टप्पा यशस्वीरित्या पार केलाय आणि या संपूर्ण प्रवासात दूरदर्शन आणि RCF यांचं नातं घट्ट बांधून ठेवण्यात 2 व्यक्तींचा मोलाचा वाटा होता. या दोनही मान्यवरांचा दूरदर्शनकडून प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. हा सन्मान करण्यासाठीच मी विक्रमजींना पुन्हा एकदा विनंती केलेली आहे. RCFचे वरिष्ठ व्यवस्थापक डॉक्टर बिरेश्वर बॅनर्जी आणि RCFचे वरिष्ठ अधिकारी श्री मालकम क्रियाडो यांना मी विनंती करते रंगमंचावर येण्यासाठी. यंदाचे पुरस्कार घेऊन झाले असले तरी बी तुम्ही स्वस्त बसू नका. अवशेतीकडे जो मान लक्ष द्या आणि पुढल्या खेपेला तुम्ही बी पुरस्काराचे मानकरी व्हा.
तुमच्या स्वागतासाठी हा मंच पुन्हा सज्ज होईल पुढल्या वर्षी. तोवर मी संपदा कुलकर्णी, मी जयंत ओक आणि मी पूजा नायक आपली रजा घेतो. राम राम, राम, राम।